हे चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन्स मिळवा आणि शेअर करा, कारण शेअर केल्यानं पुण्य वाढतं असं म्हणतात. सिद्धहस्त लेखिका म्हणून ती आपल्याला माहिती आहे, कारण मालिकांचं लेखनही ती करते, सिनेमांचं लेखनही ती करते. परेश सुद्धा तसंच आहे. तू सुरुवातीला अभिनेता म्हणून धडपडत होता आणि त्यानंतर त्यालाच कळलं की त्याच्यामध्ये एक नाटककार आहे, आणि मग थोड्या दिवसांनी त्याला असं, थोड्या काळानंतर त्याला असं कळलं की त्याच्यामध्ये एक दिग्दर्शक सुद्धा आहे. मधुगंधा, हे प्लॅनिंग न करता तुमचं करिअर जे घडलेलं आहे, तर त्याची, त्या प्रवासाची आम्हाला एक थोडक्यात माहिती ऐकायला आवडेल. आणि मुळात मी जसं मगाशी म्हटलं की जरी ते ठरवलेलं नसेल तरी सुद्धा जेव्हा ते जबाबदारी पडले तेव्हा मात्र तुम्ही ती अगदी कसोशीने ती पार पाडलेली आहे. तर ही प्रक्रिया नेमकी कशा प्रकारे तुमच्या बाबत घडली? म्हणजे तू आमच्या दोघांचं एकत्रित? नाही नाही, फक्त तुझ्या आधी. हा, मी कधी प्लॅन केलं नव्हतं ऍक्च्युली की मुंबई, मी ऍक्च्युली सायन्सची विद्यार्थिनी आणि माझ्या आईची अपेक्षा होती की माझा भाऊ इंजिनियर झालाय, मी डॉक्टर व्हावी अशी टिपिकल अपेक्षा होती. काही टक्क्यांनी माझी ऍडमिशन हुकली आणि त्याच्यानंतर मी कविता करू लागले, आणि त्या कविता करू लागले त्याच्यानंतर मी कथा लिहू लागले ज्या प्रसिद्ध झाल्या. आणि आय वॉज हॅपी, म्हणजे माझ्या आईची इच्छा होती की चल तू डॉक्टर नाही झाली, निदान आता प्रोफेसर तरी हो, म्हणजे एक साधारण मध्यमवर्गीय जे टप्पे असतात तशानुसार. पण मला लक्षात आलं बीएससी करताना की मला लेखनाकडे माझा जास्त कल आहे आणि मला ह्या क्षेत्रामध्ये काहीतरी करायचं आहे. म्हणजे डॉक्टर नाही पण डॉक्टर ऑफ लिटरेचर. तर मग मी एम ए नाट्यशास्त्राला ऍडमिशन घेते पुढे विद्यापीठामध्ये, कला ललित कला केंद्रामध्ये. आणि तिथे माझ्यासाठी खूप दरवाजे ओपन झाले, म्हणजे त्या 2 वर्षामध्ये मला जागतिक रंगभूमी कळली, अभिनय, दिग्दर्शन, निर्मिती ह्या सगळ्या प्रक्रियांचा अनुभव आला. आणि कोइन्सिडेंटली माझं, मला एका नाटकाची ऑफर आली ज्या नाटकामध्ये मी काम केलं, आणि त्याच्यानंतर येत राहिल्या आपोआप, विचारणा होत गेली आणि मी अभिनय करत राहिले. पण एका पॉइंटला असं झालं ना की मला ते एक नाटक करत होते, मी नाव नाही घेत होते त्याचं, खूप मेलोड्रामॅटिक नाटक होतं आणि मी अत्यंत छळणारी सून होते सासूला, विधवा बिचारी माझी सासू आणि मी नवऱ्याला फूस लावून त्या सासूचा छळ करत असते वगैरे असं होतं, आणि ते बऱ्यापैकी कौतुक करायचे काही लोक. पण मला असं वाटायला लागलं की ह्याच्या ह्या पात्राशी मी रिलेट करू शकते, म्हणजे एक स्त्री म्हणून, एक बाई म्हणून, एक माणूस म्हणून मला असं वाटतंय का की मी असं वागू शकेन, किंवा कुणीही, म्हणजे मला नेहमी असं वाटतं की जो माणूस वाईट वागत असतो त्या वाईट वागण्यामागे पण त्याचं काहीतरी लॉजिक असतं. तर इथून मला असं मग खूप लेखकांना शिव्या देऊन झालाय की काय लिहितात हे असं तसं असतं वगैरे. आणि मला लक्षात आलं की नुसतं लोकांना शिव्या देऊन काहीच होणार नाही, म्हणजे मला काहीच साध्य होणार नाहीये, तर मला एवढी तडतड वाटते तर मला स्वतःला लिहिलं पाहिजे काहीतरी. म्हणून मग मी माझं पहिलं नाटक लिहून काढलं, ज्याच्यामुळे माझी आणि परेशची ऍक्च्युली भेट झाली. तो किस्सा पण ऐकायला आवडेल. आणि ते नाटक मी परेश पुढे वाचलं आणि परेशला काही ते नाटक आवडलं नाही, आणि परेश म्हणाला, तेव्हा तुमची ओळख नव्हती दोघांची? नाही, आमची ओळख नव्हती. मी असंच कुठून 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 रेफरन्सेस काढून त्याचा नंबर मिळवला होता. मग मी त्याला फोन केला आणि त्याला सांगितलं. बरं, मला नाटक पहिले ना गिरीश जोशीला ऐकवायचं होतं, परेशला ऐकवायचंच नव्हतं, कारण गिरीश जोशी माझ्या जास्त संपर्कात होता मुक्ता बर्वेमुळे. पण नेमका गिरीश जोशी गेला होता अमेरिकेच्या दौऱ्याला, आणि ते लिहून झाल्यानंतर लेखकाला ते कसं, कुणाला ऐकू मी आता, कुणाला ऐकू पटकन. तो जो एक जोक आहे, माझा जोक आठवला म्हणून सांगते की रस्त्यावरती 2 माणसं खूप, एक माणूस दुसऱ्या माणसाचा वेगाने पाठलाग करत असतो, ट्रॅफिक हवालदार अडवतो, पहिला माणूस पळून गेलेला असतो, दुसऱ्या माणसाला अडवतो, म्हणतो का तुम्ही पाठलाग करताय त्याचा, तर तो म्हणतो अरे स्वतःची कविता ऐकवली, माझी ऐकत नाही आता, ऐकत नाही आता. तर त्या ह्या जोक नुसार मला ते ऐकवायचं होतं कोणाला तरी. आणि मग मला असं वाटलं, आणि मी बरेचशी नाटकं बघितली होती आणि मला असं वाटलं की हा हा माणूस मला माझ्या नाटकाबद्दल चांगलं ओपिनियन देईल, ज्याच्याने मला काही बदल करता येतील नाटकामध्ये. मग मी त्याला फोन केला तेव्हा तो कोकणामध्ये होता, आणि तो म्हणाला ठीक आहे मी आलो की तुला फोन करतो. आणि मला असं वाटलं की तर काम माझं आहे तर मलाच फोन केलं पाहिजे, हा कशाला फोन करेल मला. पण कोकणातून आल्यानंतर साधारण 1 महिन्याने त्याने मला आठवणी मी फोन केला आणि मला म्हणाला की तुला नाटक ऐकवायचं होतं ना, तर मी आलोय. आणि मला पहिला तो आश्चर्याचा धक्का बसला आणि थोडीशी मी प्रभावित झाले, कारण मला शब्द पाळणारी माणसं फार आवडतात. तर त्याच्यानंतर मग मी त्याला ते नाटक ऐकवलं, त्याला ते नाटक काही आवडलं नाही. तो मला म्हणाला काय होतील याचे 5-1 प्रयोग वगैरे. तर मी खूप ऑफेंड झाले होते की म्हणलं असं कसं काही म्हणू शकतो. आणि त्यांनी तो म्हणाला म्हणून मी ते नाटक थांबवलं नाही, मी त्या नाटकाचे प्रयोग केले.
फार प्रयोग नाही झाले त्याचे, पण मला त्याच्यासाठी महाराष्ट्र शासनाचं बक्षीस मिळालं सर्वोत्कृष्ट लेखकाचं, ज्याच्याने माझा हुरूप वाढला. आणि मग दुसरं नाटक मी लिहिलं, ते परेशला ऐकवलं, ते त्याला आवडलं आणि त्याचं नाव नेमकं लग्न बंबाळ असं होतं. आणि तिथून मग आमचं एकत्र भेटणं आणि प्रेम प्रकरण सुरू झालं. ते आज आता 12 वर्षाचा संसार झालेला आहे आमचा. परत संसारावर आलीस, आपण तुझ्या कारकिर्दीबद्दल बोलत होतो. अरे बाईला ना कारकिर्द आणि संसार असं दोन्ही बॅलन्स करायला लागतं, संसार सुटत नाही बाईच्या मनातून. बरं ठीक आहे, आपण नंतर पुढच्या डब्यावर येऊया. पण परेश तुझ्या प्रवासाबद्दल पण ऐकायला आवडेल. फक्त मी तुला एक म्हणजे आत्ता मला लक्षात आलं म्हणून मी सांगतो फक्त की कसं यांच्या दोघांच्या आयुष्यामध्ये नावांची गंमत आहे की ची व ची चौका हा सिनेमा तुमच्या आयुष्यात नंतर आला आणि लग्न कल्लोळ लग्न बंबाळ ह्या कलाकृती आधी आल्या. तसंच हिच्याबद्दल हिच्या मालिका ज्या आहेत की आधी होणार असून मी या घरची तिने लिहिलं, नंतर सुंदरा मनामध्ये भरली लिहिलं आणि आता ती तुला शिकवीन चांगलाच धडा लिहिते. आता आपण तुझ्या कारकिर्दीच्या टप्प्याबद्दल बोल. हिचे टप्पे आणि माझी अवस्था दोन्ही गोष्टींचं स्पष्टीकरण तुम्हाला मिळालं असेल. नाही, माझा प्रवास अगदी छोटासा आहे, त्यात काही विशेष चित्त थरारक असं काही नाही. लहानपणी किंवा त्या कॉलेजच्या दिवसांमध्ये प्रत्येकालाच अभिनय करायचा असतो, त्याप्रमाणे मलाही करायचा होता. आणि पुढे मी एक अत्यंत यशस्वी आणि मोठा स्टार होणार असं माझं ठरलेलं होतं, फक्त दुर्दैवाने असं लोकांचं ठरलेलं नव्हतं. त्यामुळे हे मला लवकरच लक्षात आलं की आपण काही फार अभिनयामध्ये काम करू शकत नाही, आपण यशस्वी होऊ शकत नाही, आपण पैसे मिळवू शकत नाही. तेव्हा वेळीच हा उद्योग थांबवलेला बरा, अजून नैराश्याच्या गर्तेत वगैरे जाण्याच्या आधीच. आणि त्यानुसार मी तो थांबवला आणि 1999 साली मी माझं पहिलं नाटक दिग्दर्शित करून मंचावर आणलं, संगीत डेबूच्या मुली, ज्याचा एक प्रयोग इकडे ह्या हॉलमध्ये सुद्धा झालेला. आणि त्या नाटकाने एक लेखक दिग्दर्शक म्हणून मी पहिल्यांदा प्रस्थापित झालो आणि मग पुढचा माझा नाटकाचा प्रवास सुरू झाला. अगदीच थोडक्यात सांगितलं. मला ना एक किस्सा आठवला, तर परेश बोलत होता त्याच्यावरून. तर मी अगदी पंढरपुरासारखे छोट्या गावामध्ये राहिलेली, अत्यंत मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेली. माझे बाबा फार लवकर गेले आणि माझ्या आईनी एकटीनी मला आणि माझ्या भावाला वाढवलं. तर तिला असं खूप ती प्रोटेक्टिव्ह होती आणि तिला असं वाटायचं की नाही बाबा, हिला हिच्या डोक्यावर बापाचं छप्पर नाही आहे आणि मग हिने काहीतरी चुकीचं केलं तर लोक काय म्हणतील वगैरे, असं एक धाकधूक तिच्या मनात होती. त्यामुळे मी जेव्हा अभिनय करायचा विचार केला तेव्हा तिने खूप विरोध केला होता मला. ती मला म्हणाली की नाही नाही, अभिनय वगैरे करायचं नाही, असं लोक म्हणतील, बाप नाही आहे म्हणून शी वाया गेली पोरगी वगैरे. आणि तिच्या मनात त्या सगळ्या अशा कल्पना होत्या की नाट्यक्षेत्रात किंवा सिनेमा क्षेत्रात मुलगी गेली तर तिच्याबरोबर वाईट वागतात लोक वगैरे अशा प्रकारचं. पण मी ते चोरून नाटक सुरू केलं आणि मला सुदैवाने पहिलंच नाटक मी प्रशांत दामलेंबरोबर केलं. आणि गिनीज बुकासाठी जो प्रशांत दामलेंनी 5 प्रयोग केले होते त्याच्यामध्ये त्याच्यातल्या 1 प्रयोगामध्ये मी होते. आणि ते नाटक बघायला आई आली होती. सलग 5 प्रयोग केलेले. तर तो प्रयोग बघून मात्र त्याच्यानंतर ती इतकी भारावली गेली आणि ती आत आली आणि मला म्हणाली काही हरकत नाही, तू अभिनय कर बरं का, आणि तू काजोल सारखे वगैरे रोल का नाही करत. मी म्हणलं आई हळू काजोल सारखे वगैरे नाही होणार. तर असं म्हणजे माझ्या मी जशी ग्रो होत गेले या क्षेत्रामध्ये तसं माझे पालक पण ग्रो होत गेले. एक कॉन्झर्वेटिव्ह आई जिला वाटत होतं की ही अभिनेत्री होऊ नये, तिला मी लेखक होण्याचा प्रॉब्लेम नव्हता पण तिला मी अभिनेत्री व्हायला नको होते. ती असं म्हणणं की तू काजोल सारखे रोल कर, तर ती माझ्याबरोबर ती पण ग्रो झाली. परेश तुझ्या पालकांची फक्त चिंता ग्रो होत होती तुझ्या संघर्षाच्या काळामध्ये? माझ्या संघर्षाचा कालखंड म्हणजे त्यांच्या संघर्षाचा कालखंड जास्त होता की मुलगा आता 25 उलटून गेलेला आहे तरी नोकरी धंद्या पैशा पाण्याचा काही मुद्दाच उपस्थित झालेला नाहीये, लग्न बिग्न तर दूरची गोष्ट. आणि म्हणून त्या सगळ्या परिस्थितीचा विचार करूनच मी म्हणजे जवळच्या सगळ्या थापा मारून संपल्यानंतर की मी UPSC करीन, मी MPSC करीन, ही जी सगळी मधाची बोटं आम्हाला दाखवायला लागतात त्या विशिष्ट कालखंडात, ती सगळी बोटं संपल्यानंतर अखेर मी हा निर्णय घेतला की अभिनय हा प्रांत आपला नाही, तो आपल्याला नीट जमत नाही, आपल्याला जे जमतं आहे त्याच्यामध्ये आपण लुडबुड करूया. आणि म्हणून मग लेखक दिग्दर्शक म्हणून मी ते पहिलं नाटक केलं आणि मग मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी लग्न कल्लोळ समुद्रपर्यंत सगळा नाटकाचा प्रवास झाला. मी असं सांगतोच की जसं काही 1-2 नाटकं मी केली, थोडेफार प्रयोग झाले वगैरे, पण ही सगळी नाटकं खूप चांगली आणि चाललेली नाटकं गाजलेली नाटकं होती. या आधी तुझं अभिनयाचं सांगितलं, साने गुरुजींचा सिनेमा पण केला होतास मला वाटतं, साने गुरुजींचा रोल केला होतास तू. बघा तो शांत आणि असा दिसतोय, साने गुरुजीच आहे.
पण तो अनुभव ऐकायला आवडेल आम्हाला, किंवा एवढी मोठी भूमिका आणि तू म्हणतोस की मी मला जमत नव्हता अभिनय. नाही हे बघ, भूमिका चांगल्या किंवा मोठ्या मिळणं आणि त्या यशस्वीपणे करू शकणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. बऱ्याच वेळेला आपल्या हे लक्षात येत नाही, म्हणून आपण अभिनय करतच राहतो आणि त्याचे काय बरे वाईट परिणाम होणार आहेत ते होतात. पण आता अगदी सेनानी साने गुरुजी या चित्रपटाविषयी म्हणशील तर माझा मित्र अतुल चावरे त्याच्यामुळे मला ती भूमिका मिळाली. म्हणजे ज्या वेळेला अजूनही अभिनय करून आपल्याला स्टार व्हायचा आहे हा तो कालखंड होता 1995-96 आणि रमेश देव दिग्दर्शक होते आणि रमेश देवांकडे मग मला नेण्यात आलं, स्थळ दाखवण्यात आलं, स्थळ पसंत पडलं त्यांना आणि मग आमचा अभिनय सुरू झाला. पंढरपूरमध्ये जाऊन चित्रीकरण करण्याचा एक अत्यंत विशेष अनुभव होता. एकतर साने गुरुजींवरचा चित्रपट हे कळल्यानंतर आणि मी साने गुरुजींची भूमिका करतोय हे लक्षात आल्यानंतर लोकांची जी एक दृष्टी वेगळी व्हायची ना त्या काळातही 1995-96 साली सुद्धा ते विशेष होत. अजूनही साने गुरुजी या माणसाविषयी काय आपुलकी आणि प्रेम आहे लोकांमध्ये आणि विशेषतः पंढरपूरच्या लोकांना ज्यांनी एकेकाळी त्यांच्या त्या आंदोलनाला विरोध केला होता, पण त्याची जी पुढची पिढी होती पंढरपुरातली त्यांनी मात्र त्या सगळ्या त्यांच्या आंदोलनाचं स्वागतच केलेलं होतं. विठ्ठल मंदिरामध्ये अस्पृश्यांना प्रवेश ह्या संदर्भातलं ते आंदोलन होतं आणि ते यशस्वी झालं आणि त्या सगळ्या सुखद स्मृती पंढरपूरकरांच्या डोळ्यांसमोर होत्या. आणि अगदी ऐन आषाढीच्या दिवशी दर्शनाची रांग थांबवून एक तास आमचं गाभाऱ्यामध्ये चित्रीकरण करण्याला परवानगी दिली. असे काही अत्यंत चित्ताकर्षक अनुभव त्या चित्रपटाचे आहेत. मी सुबोध भावेच्या आधी तू बायोपिक करणारा म्हणून ओळखलं साधू, पण ते पुढे तू कंटिन्यू केलं नाही म्हणजे, कारण तू नाटक लिहिलेली होतीस आणि ती तू पृथ्वी थिएटरमध्ये जाऊन ऐकवलीस मला वाटतं संजना कपूर आणि रामू रामनाथांना. हा त्याचं असं झालं की ज्या वेळेला मी अभिनय करत होतो त्याच वेळेला लेखक सुद्धा जागृत होताच माझा आणि अभिनयाला सुरुवात करता करताच 1991-92 च्या सुमाराला दोन छोटी नाटकं मला सुचली, वाटाण्याची उसळ आणि संगीत डेबूच्या मुली, ही ती दोन नाटक. पण त्यावेळेला अभिनय करत असल्यामुळे ती बसवावीत असं काही मनात आलं नाही आणि त्यामुळे ती 7-8 वर्ष नुसतीच पडून होती. आणि मग 1999 साली पृथ्वी आंतरराष्ट्रीय नाटक महोत्सव ह्याच्या निमित्ताने मग संजना कपूर, रामू रामनाथन ह्या माझ्या मित्रांनी मला जरा ढकललं त्या दिशेने आणि मी माझं पहिलं नाटक दिग्दर्शित केलं ते 1999 साली. आणखीन एक बरेचशी ओळख आहे, कदाचित काही जणांना माहिती नसेल, दिबा मोकाशींचा तो नातू आहे. मला वाटतं सख्खा नातू नाही पण नातं आहे आणि लहानपणी काही काळ त्याने आजोबांबरोबर व्यतीत केलेला आहे आणि त्याच्याबद्दल त्यांनी सुंदर आठवणी आजोबांबद्दल सांगितलेल्या आहेत. एवढंच मी सांगेन इकडे की आता पुस्तक प्रदर्शन आहे आणि दिबा मोकाशींची काही पुस्तकं आनंद ओवरीसारखी इथे उपलब्ध आहेत, नक्की वाचावीत अशी आहेत. त्यांचा संस्कार जो आहे तुझ्यावरचा तो कशा प्रकारचा आहे? कारण त्यांच्या लेखनाबद्दल नेहमी असं म्हटलं जातं की त्यांच्या कथा म्हणजे घट्ट गोळीबंद कथा आणि तुझे सिनेमे सुद्धा साधारणपणे अशाच प्रकारचे, कुठे भापट पसारा नाही, किती ड्युरेशन पाहिजे वगैरे असा विचार न करता जे तुला डोक्यात आहे जेवढं पाहिजे तेवढंच तू दिलेलं आहेस, तर तसा तो प्रभाव आहे का? असा जाणतेपणे काही प्रभाव पडलेला नाही, कारण मी खूप लहान असतानाच ते गेले. 1980-81 ला ते गेले जेव्हा मी 10-11 वर्षांचाच होतो, त्यामुळे तोपर्यंत 3-4 भेटी झालेल्या मला आठवतात. मी त्यावेळेला लोणावळ्याला राहायचो, म्हणजे आमचं कुटुंब लोणावळ्याला राहायचं, तेव्हा माझं शालेय शिक्षण लोणावळ्याला सुरू होत. तेव्हा मे महिन्याच्या सुट्टीमध्ये आम्ही पुण्याला जायचो, पुण्यातल्या नातेवाईकांच्या भेटी घ्यायला, आणि त्यावेळेला दिबांकडे जाणं हा एक मोठा कार्यक्रम असायचा. आणि मग दिबांकडे जाणं तेही घरी जाण्यापेक्षा मला त्यांच्या रेडिओ दुरुस्त करण्याच्या दुकानामध्ये जायला फार आवडायचं. रेडिओ दुरुस्त करण्याचा व्यवसाय होता दिबांचा, पेरुगेटा समोर त्यांचं दुकान होतं, एक छोटस दुकान होतं आणि त्या दुकानामध्ये अर्थातच रेडिओ दुरुस्ती राहायची बाजूला आणि इतर साहित्यिक आणि सगळे प्रकाशक मित्रमंडळी गोळा झाली की गप्पाष्टकांचीच मैफल जास्त रंगायची. तेव्हा श्रीना पेंडसे, विजय तेंडुलकर, महादेव शास्त्री जोशी वगैरे अशी सगळी मंडळी तिकडे गप्पा गोष्टींना बसलेली असायची. आम्हाला त्यापैकी
काहीच गम्य नव्हतं, कुणीच माहिती नव्हती त्या वयामध्ये ती लोक. पण ते उघडून ठेवलेले आणि मोडून पडलेले जे लाकडी सांगाड्याचे रेडिओ असायचे तो आमच्या भयंकर करमणुकीचा विषय असायचा. ते उघडून ठेवलेले रेडिओ बघणं, त्याच्यात काहीतरी खटपट करणं, ते रंगीबेरंगी काचेचे बल्ब असायचे त्या पूर्वीच्या रेडिओजमध्ये, तर ते बघायला त्याच्यात प्रकाश कसा लागतो, त्याच्यात आवाज कसा येतो, ते च्युईंग ट्वॅलिंग वगैरे असे जे आवाज यायचे पूर्वीच्या रेडिओमध्ये, तर ते आवाज ऐकत राहणं, काहीतरी तिथे टेस्टर वगैरे लावून, हा आमचा आवडता उद्योग असायचा. आणि ती दिबांची अशी अंधुकशी ओळख अजून आहे, पण बाकी फार आमच्यात काही संवाद झाला. मधुगंध, तुझ्यावर लेखनाचा प्रभाव म्हणजे असा कुणाचा झाला होता? कारण तू पंढरपूरमध्ये वाढलेली, त्यानंतर तू इथे आली आणि तू डायरेक्ट कथा वगैरे लिहायला लागलीस. म्हणजे आपल्याकडे साधारण आधी कॉलेजसाठी मी थोडंफार लिहितो किंवा कॉलेजच्या जर्नलमध्ये वगैरे, पण तू डायरेक्ट कथा आणि पहिल्याच कथेला तुला पारितोषिक मिळालं, तर हा लेखनाचा प्रभाव कुठून होता? वाचन मी फार लहानपणापासून करायचे, म्हणजे अनेक वेळा वर्गामध्ये मला तास चालू असताना डोकं बेंचवर ठेवून पुस्तक वाचायचे म्हणून शिक्षा मिळालेली आहे, अंगठे धरून उभी राहायची मी, कारण मला इतकी आवड होती. मी जेवताना बसलेली असेन वर्गात, ऑफ पिरियडला, पिरियडला सतत पुस्तकं वाचायची लहानपणापासून. मला असं वाटतं की म्हणजे विजय तेंडुलकर माझे आवडते लेखक होते, म्हणजे त्यांचा माझ्यावर प्रभाव मला असं वाटतं की आहे, तो आहे का नाही हे लोक सांगतील, पण माझे ते अत्यंत आवडते लेखक आहेत. माझं सगळं म्हणजे मी कॉलेजमध्ये जाईपर्यंत माझ्या 4 कादंबऱ्या लिहून झाल्या होत्या, त्यामुळे कॉलेजमध्ये काहीतरी लिहू वगैरे असं, आणि छोट्या गावामध्ये तेवढं एक्सपोजर नसतं की बाबा एकांकिका लिहा, नाटक लिहा. तर माझं सगळं बालपण सुहास शिरवळकरांना वाचण्यात गेलेलं आहे, सुरेश वैद्य, तेंडुलकर आणि पु ल देशपांडे, भालचंद्र नेमाडे, हे सगळे लेखक मी वाचलेले होते आणि मला माझे ते अत्यंत आवडते लेखक आहेत. तर वाचनाची आवड होती मला लहानपणापासून, तो प्रभाव पुढे आला. पण हे जे पुढचं लिखाण झालं की आधी नाटक तुला, तू जसं मगाई सांगितलंस की परेशकडे घेऊन गेलीस आणि त्याने आधी ते त्याला आवडलं नाही सांगितलं, पण तरी पण त्याला पारितोषिक मिळालं, ठीक आहे. पण तिथून तो नाटक नाट्य लेखनाचा प्रवास सुरू झाला, चित्रपट लिखाणाचं ते कसं काय आलं? नाटक मी पहिल्यांदा मी ऍक्च्युली टेलिव्हिजन लिहिलं, नाही सॉरी, पहिल्यांदा नाटक लिहिलं, मग टेलिव्हिजन लिहिलं आणि मग चित्रपट जरा टीव्हीमुळे अजून चित्रपटाच्या जवळ गेले, पण चित्रपट अगदी योगायोगाने लिहिला गेला. मी असंच गप्पा मारत असताना परेशला सांगितलं की माझ्या लहानपणी वारीमध्ये आम्ही असं असं बांगड्यांचं दुकान टाकायचो आणि असा असा एक छोटा आरोप झाला होता माझ्यावरती की तू बांगड्यांची गफला केला, तो फारच अगदी ऍक्सिडेंट होता आणि मला तो फार माझ्या मनाला लागलेला इन्सिडेंट आहे माझ्या बालपणीचा, कारण मी अगदी 8 वगैरे वर्षाची होते आणि तेव्हा मला अक्यूज करण्यात आलं की चोरी केलीस तू एका वेगळ्या प्रकारची, जेव्हा मी आणि माझा भाऊ माझ्या आईला मदत करायचे प्रयत्न करत होतो, तर तो मी किस्सा बरेचदा बरेच लोकांना सांगायचे कारण तो माझ्या मनात होता. तर परेश म्हणाला की ह्याच्यावरती उत्तम चित्रपट होऊ शकतो, मला त्याच्यामध्ये चित्रपट नाही दिसला, त्याला दिसला तो, आणि तो म्हणाला चित्रपट होऊ शकतो म्हणून मग आम्ही लिहायला घेतला आणि दोघांनी मिळून लिहिला आणि तो लिहून झाला चित्रपट. दोघांनी मिळून लिहिण्याची प्रक्रिया नेमकी कशी असते तुमची? म्हणजे परत तुम्ही नवरा बायको आहात म्हणून मी म्हणजे विचारतो, हा सांगेल. नशीब आमच्या घरामध्ये CCTV नाहीये आणि त्याचं थेट प्रक्षेपण तुम्हाला पाहायला मिळत नाही, तेव्हा आता आम्ही जे उत्तर देऊ ते तुम्हाला मान्य करावंच लागेल. सांगत अत्यंत गोडी गुलाबी की अच्छा हे तुला सुचलंय का? म्हणजे मला नाही, मला अगदी विचारायचं होतं की ती प्रक्रिया कशी, कुठली जबाबदारी कोण घेतं, एक सांगत पटकथा संवाद सांगतोय ना तुला, आता तू कशासाठी एवढा मध्ये मध्ये प्रश्न विचारतोयस, तो बरं आहे आपलं. तर काही नाही, हिला काही प्रसंग सुचतात, मला काही प्रसंग सुचतात, मी तिचे प्रसंग वाचून अत्यंत शाबासकी देतो, ती माझे प्रसंग वाचून अत्यंत मोठी शाबासकी देते आणि त्या दोघांची जुळणी करून आमची संहिता पूर्ण होते, बस एवढंच. मोठी शाबासकी म्हणजे दणका नाही, मोठी शाबास. हे धादांत खोट आहे, त्याच्यामध्ये काहीही खरं बघितलं म्हणून तिला मध्ये बसवलंय. चित्रपट लिहित असताना आम्ही नवरा बायको म्हणून फार कमी भांडतो, म्हणजे आमच्यामध्ये काही क्लॅशचे पॉइंटच नाहीत नवरा बायको म्हणून, पण आम्ही जेव्हा सहलेखक असतो किंवा निर्माता आणि दिग्दर्शक असतो तेव्हा दर चित्रपटाच्या वेळी लेखनापासूनच सुरू होतं. तो सिनेमा लिहून झाला की आम्ही दोघं एकमेकांना बजावतो की बस आता हा आपण सहलेखित केलेला शेवटचा चित्रपट, ह्याच्यानंतर कधी आता मी तुझ्याबरोबर काम करणार नाही,
आणि जेव्हा निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून पण आम्ही काम करतो तेव्हाही आम्ही ती चित्रपटाचं शूटिंग संपलं की आम्ही दोघेही काय म्हणतो त्याला प्रतिज्ञा करतो की आता ह्याच्यानंतर मी तुझ्याबरोबर करणार नाही, बास झालं, आय एम डन विथ यू. असं आमचं दर चित्रपटाच्या वेळी होतं, वाळवीच्या वेळी पण झालं, पण परत आम्ही नव्याने लिहितो एकत्र. हे प्रसंग मला अजिबातच आठवत नाही. प्रतिज्ञा करता आणि नंतर वाळवी टू ची घोषणाही करता, म्हणजे काय त्याच्याबद्दल बोलूया आपण. पण आता चित्रपटाचा विषय निघाला तर आपल्याला हरिश्चंद्राची फॅक्टरी बद्दल बोलावं लागेल, कारण तो सगळ्यात मोठा टप्पा आहे बरेचशा कारकिर्दीमधला. आणि तू बाबू वाटवेंचं पुस्तक वाचलंस आणि त्यानंतर तुला जेव्हा असं वाटलं की हा सिनेमा करायचा आहे, याबद्दल तू अनेकदा बोललायस, अनेकदा अनेक मुलाखतींमधून माहिती सांगितली आहेस, पण कुठेही सहाय्यक म्हणून काम न करता, सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम न करता, चित्रपटाच्या तांत्रिक विभागात कुठेही काम न करता, कुठेही शिक्षण तू घेतलेलं नव्हतं चित्रपटाचं, तर केवळ म्हणजे मी हे प्रेक्षकांसाठी सुद्धा अशा पद्धतीने विचारतोय की ज्यांना या क्षेत्रात यायचं आहे, केवळ जागतिक सिनेमे बघून किंवा पुस्तकी अभ्यास करून अशा प्रकारे दिग्दर्शक होता येतं का? तुला तेव्हा तसा आत्मविश्वास वाटत होता का? नव्हता वाटत. आणि असं दिग्दर्शक नाही होत आहे. एकच गुण तुमच्यात असायला लागतो, तो म्हणजे हट्टीपणा, की मला हा चित्रपट करायचा आहे आणि तो ह्या प्रकारेच करायचा आहे. हा हट्टीपणा तुमच्यात असेल तरच तुमचा पहिला चित्रपट करून पूर्ण होतो. आणि तसा तो हट्टीपणा माझ्यात उत्पन्न झाला ते चरित्र वाचताना. त्यावेळेला मी नाटकं लिहायचो आणि बसवायचो, ते माझं माध्यम होतं. पण बापू वाटवेंनी लिहिलेलं चरित्र वाचल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर जी ते दृश्य किंवा दृश्य मालिका तरळायला लागली, त्याच्यावरून माझ्या असं लक्षात आलं की हे माझं नेहमीचं नाटकाचं माध्यम नाहीये, मला कदाचित किंचित काहीतरी वेगळं सुचतंय. आणि मग माझा निर्णय झाला की कदाचित हा माझा पहिला चित्रपट मला सुचलेला असावा, आणि त्याप्रमाणे मी झरझर संहिता लेखन केलं आणि मग चित्रपट पूर्ण झाला. पण दिग्दर्शक म्हणून हा जो हट्टीपणा आहे हा कुठे कुठे दाखवायला लागतो, कुठे कुठे कुठल्या स्तरावर? म्हणजे जसं तू आता म्हणालास की तू ठरवलंस की तू अशा प्रकारे सिनेमा म्हणून करायचा आहे, पण त्यानंतर येतो फायनान्स, येतो त्यानंतर कॅमेरामन असतात, बाकी तंत्रज्ञ असतात, तर सगळ्या प्रक्रिया सगळीकडेच तुम्हाला तो हट्टीपणा किंवा ठामपणा ज्याला आपण म्हणू तो उपयोगी पडतो. एक म्हणजे मला हा चित्रपट मराठीतच करायचा होता, हा माझा पहिला हट्ट होता. त्याच्यानंतर ह्याच कलाकारांबरोबर आणि ह्याच तंत्रज्ञांबरोबर करायचं आहे, हा माझा दुसरा हट्ट होता. आणि ह्या विशिष्ट प्रकारे ह्या विशिष्ट शैलीत करायचा आहे, हा माझा तिसरा हट्ट होता. आणि हे तिन्ही हट्ट सुदैवाने मी पूर्ण करू शकलो, ह्याचं कारण माझ्या पालकांचा आणि माझ्या काकांचा मला पाठिंबा होता, आणि त्याच्यातूनच आम्हाला पैसे उभे करता आले आणि स्वतःच्या बळावर आम्हाला तो चित्रपट तयार करता. आणि एकदा चित्रपट तयार झाल्यानंतर मग खूप लोक पुढे आले सहकार्य करायला आणि पाठिंबा द्यायला, त्यामुळे तो पुढचाही अनुभव खूप चांगला होता. प्रेक्षकांनी खूप चांगला पाठिंबा दिला, कारण तो चित्रपट तितका गोड होता. आणि जसं तू मगाशी सांगितलंस की तुला तो सिनेमा म्हणून दिसत होता, ते चरित्र वाचल्यानंतर ते सुद्धा अर्थातच ते जाणवत होतं, कारण ऑस्कर पर्यंत त्याने मजल मारली होती सिनेमाने. अर्थातच ऑस्करचं काय झालं पुढे ह्याच्यात मला माहिती आहे, तुला त्याच्यात काही रस नाहीये, कारण त्याचं नेहमी असं म्हणणं असतं की माझं काम झालेलं आहे, मी तो चित्रपट बनवला, माझी निर्मिती झाली, त्यानंतर तो कुठल्याही स्पर्धेत जाऊ दे, त्याला बक्षीस मिळू दे. पण हा जसा विरक्तपणा जो आहे तो काही ठिकाणी तुला मारक ठरतो असं तुला वाटतं का? कारण सेल्फ प्रमोशनचा हा जमाना आहे सगळा. पण मला जर त्याची झळ बसते असं वाटतच नसेल तर मला त्याचं काही गरज, त्याची आवश्यकताच वाटणार. तुला हे जाणवतं की झळ मला बसत नाहीये म्हणून? कारण आता सध्या असा काळ आहे की झळ बसत नसताना सुद्धा लोक त्या सगळ्या प्रवाहात ओढले गेलेले आहेत. आणि तुझं बघितलं तर हा अजून इंस्टाग्रामवर नाहीये, फेसबुकवर नाहीये, त्याची काही विशेष कारण आहेत? आळस हा एक खूप मोठा गुणधर्म आहे, माझ्या लक्षात घ्या, माझा ऐका. तुमचा मोबाईल फोन आणि टीव्ही सुटण्याचं ते खूप मोठं काय हे ठरू शकेल, निमित्त ठरू शकेल. पण ठीक आहे, गमतीचा भाग सोडला तरी देखील मला फार नाही, अशा प्रकारे सतत व्यक्त व्हायला, सतत काहीतरी संपर्कात राहायला, गप्पा मारायला आवडत नाही. जेव्हा मला मोकळा वेळ मिळतो तेव्हा मी काहीतरी माझा प्राचीन ग्रंथांचा अभ्यास करत बसतो, त्याची टिपणं काढत बसतो, किंवा पुढच्या काहीतरी संहितांवर विचार चालू असतो.
भांडण मी फक्त ऐकत असतो. म्हणाले की केव्हा भांडण चालू असतं. भांडण मी फक्त ऐकत असतो, मी करत नसतो. तो हे एक माझा वेगळ्या प्रकारचा व्यासंग आणि अभ्यास आहे. इथेही आळस आहे. म्हणजे इथेही आळस काय बोलून काही उपयोग आहे का? कशाला आपण एवढे बोलतो? कशासाठी एवढं बोलतो? त्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टींची गरज वाटत नाही. आणि हे बघा, ज्यांना गरज वाटते त्यांना ती खरोखरच गरज वाटते म्हणून ते करतात. तेव्हा त्याच्यामध्ये आपण चांगलं किंवा वाईट असं आत्ता इथे काही न्यायनिवाडा करायला बसलेलो नाही. त्या माध्यमांची सुद्धा एक काय म्हणतो त्यांची हाताळणी करणं हे सुद्धा एक कला कौशल्य आहे. आणि त्यांची काही व्यावसायिक गरज पण असू शकते, काही क्रिएटिव्ह गरज पण असू शकते. मला ती वाटत नाही म्हणून मी ती करत नाही, एवढाच त्याच्यातला मुद्दा आहे. काही इतर पैलूंवरती आपण आता बोलतोय, जसं याने प्राचीन ग्रंथांचा आता उल्लेख केला, पण त्याबद्दल आपण बोलूया. त्याच्या आधी मधुगंधाची एक आवड म्हणण्यापेक्षा मी म्हणे पॅशन आहे तिची, ते म्हणजे प्राणीप्रेम. तर हे प्राणीप्रेम जे आहे ते केवळ आपल्या घरात जे पाळलेले प्राणी असतात त्यांच्याबद्दल आहे का एकंदरीतच? आणि तू त्याच्यासाठी कुठल्या स्तराला जाऊ शकतेस त्यांना वाचवण्यासाठी, त्यांची काळजी घेण्यासाठी? प्राण्यांबद्दल प्रेम आहे, कारण प्राण्यांबद्दल आपल्या समाजामध्ये बऱ्यापैकी अनास्था आहे. प्राण्यांना खूप वाईट पद्धतीने ट्रीट केलं जातं. म्हणजे वाईट पद्धतीने म्हणजे त्यांना खायला प्यायला मिळत नाही, उन्हाळ्यामध्ये पाणी मिळत नाही, ते आजारी असतात, त्या गाड्या उडवून जातात, त्यांना रस्त्यावरती ते तडफडत मरून जातात. अशा अनेक केसेस आहेत आणि एका कुठल्या प्राण्याबद्दल नाही आहे. ही जी अनास्था आहे ती सर्व प्राण्यांबद्दल आहे. गाई असतील, शेळ्या असतील, बकऱ्या असतील, कुत्री, मांजरी, सगळ्यांबद्दलच आहे. अगदी वन्य प्राणी सुद्धा. म्हणजे आपण आता जंगलात घुसत चाललोय आणि आपल्याला आता सगळ्या डेव्हलपमेंट हवे आहेत, पण त्याच्याने आपण, मला असं वाटतं की प्राणी हे काही माणसांनी एक्सप्लॉइट करण्याचे किंवा माणसांच्या वापरासाठी निर्माण झालेले नाहीये, तर ते ह्या इकोसिस्टीमचा भाग आहे. आपण जितका महत्वाचा भाग आहोत इकोसिस्टीमचा, तितकाच महत्वाचा भाग इकोसिस्टीमचा प्राणी सुद्धा आहे. आणि त्यांचा वापर फक्त मनुष्य हितासाठी केला जातोय किंवा एक्सप्लॉयटेशन केलं जाते बऱ्याच प्रमाणात. तर त्याचा मला एक संवेदनशील माणूस म्हणून नेहमी त्रास होतो, वाईट वाटतं बरेचदा. मी आणि गंमत कशी असते बघा, माणसांमध्ये आपल्या सुदैवाने आपला महाराष्ट्र खूप प्रोग्रेसिव्ह आणि तशा प्रकारच्या केसेस महाराष्ट्रामध्ये होत नाहीत, पण बऱ्याच नॉर्थमध्ये किंवा अनेक ठिकाणी मुलगी झाली की म्हणजे आईच्या पोटात असताना किंवा तिचा जन्म झाल्यानंतर मुलीला मारून टाकतात, कारण मुलगी नको असते. पण गाईच्या बाबतीत मात्र गाईला मुलगे झाले की ते मुलांचा काही उपयोग नसतो म्हणून ते त्यांना उभंही राहता येत नसतं आणि त्यांना स्लॉटर हाऊसमध्ये जाऊन विकतात. त्यांची कातडी, त्यांची हाडं आणि त्यांचं मांस. ते मी एकदा स्लॉटर हाऊसमध्ये गेले होते, कारण मला दोन तीन असेच मारायला आणलेले विकत घ्यायचे होते जेणेकरून त्यांना वाचवता आलं असतं मला. पण मला ना बघवलं नाही ते आणि मला मनुष्य असल्याची लाज वाटू लागली, कारण ते बिचार बर अनेक प्रकार अनेक लेवलला ती क्रुएल्टी आहे आणि ज्याच्याबद्दल आपल्याला जागरूकताच नसते. गाईच्या पुढे ते वासरू आणून ठेवतात आणि तिला ते दूध सुटत, दूध येतं आई म्हणून, आणि मग त्या वासराला बाजूला केलं जातं आणि तिचं दूध आपल्या घशामध्ये घातलं जातं. तर ही एक आईसाठी ती तडफड असते की ती तिच्या बाळाला दूध देऊ शकत नाही, त्या बाळाला आईचं दूध हवं असतं ज्याच्यासाठी ते बाळ तडफडत असतं. पण आपण मधल्या मध्ये म्हणजे एक्सप्लॉयटेशन म्हणते ते मी ह्या प्रकारचं म्हणते की आपण प्राण्यांना फक्त आपल्या हितासाठी, आपल्या सुखासाठी वापरतोय आणि आपण इतके असंवेदनशील होत चाललेलो आहोत की आपल्याला त्याची जाणीवही नाही. आणि ह्याचा मला खूप त्रास होतो माणूस म्हणून. मला माहितीये की मी जग नाही बदलू शकत, मला माहितीये की मी सगळ्या माणसांना सांगू नाही शकत की तुम्ही असं नका करू, पण मला माझ्या पातळीवरती जे बदल करता येतात ते मी केलेले आहेत. मी दुग्धजन्य पदार्थ टाळते, मी कातडी वापरत नाही, लेदर वापरत नाही, लोकर वापरत नाही. ह्याच्यामुळे बऱ्याच प्रमाणात आपला खारीचा वाटा प्रत्येकाने जर केला तर ह्या जगामधली अॅनिमल बद्दलची क्रुएल्टी काही प्रमाणात कमी ना कमी होईल अशी मला आशा वाटते. कारण जसा हक्क आपल्याला आहे मनुष्य म्हणून जगण्याचा, तसा प्रत्येक प्राण्याला त्याचं एक नॅचरल आयुष्य असतं. म्हणजे गाई म्हशींचं 35 वर्षाचं आयुष्य असेल तर बैलांना 1 महिना पण जगता येत नाही. गाईंची पण जेव्हा दूध देण्याची क्षमता संपते किंवा पिल्लं जन्माला घालण्याची क्षमता संपते तेव्हा तिला नेऊन स्लॉटर हाऊसमध्ये विकलं जातं. घोड्यांची काही वेगळी अवस्था नाहीये. सगळ्या प्राण्यांची आपल्या समाजामध्ये दुरावस्था आहे आणि त्याच्या बाबतीत कसलेही कायदे नाहीये.
आणि आपण मनुष्य म्हणून तितके संवेदनशील नाही आहोत आणि आपल्याला तेवढा वेळ नाहीये ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देण्याचा, ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. काही कुत्र्यांना माझ्या क्षमतेनुसार खायला घालते, काही गायींना मी विकत घेतलेला आहे, एक घोडा मी विकत घेतला ज्याला 12 वर्ष टांग्यासाठी वापरण्यात आलं होतं. आणि त्याचा आपल्याला हे आपण हे विसरतो की प्राण्यांना पण रोग होतात, प्राण्यांना पण आजार असतात, प्राण्यांना पण ऍक्सिडेंट होतात, त्यांचे पण पाय मोडू शकतात. तर त्या घोड्याचा पाय मोडला आणि त्याला उठता येईल, पण त्याची सवारी बसली होती म्हणून त्यांनी मारून 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 त्या घोड्याला उठवलं आणि तावडवलं बराच काळ. आणि त्याच्यानंतर तो चालेनासा झाला की त्याला स्लॉटर हाऊसमध्ये नेऊन विकलं. तो घोडा मी विकत घेतला, पण प्रत्येक वेळी प्राणी विकत घेऊन त्यांना वाचवणं हाही उपाय नाहीये. त्यापेक्षा आपण सगळेच जर थोडीशी सजग झालो, आपण घुडसवारी टाळल्या, हत्तींवर बसणं टाळलं, हत्तींना साखळदंडांनी बांधून ठेवलेलं असतं अनेक ठिकाणी त्यांच्या सवाऱ्या, हे जर आपण अवॉइड करत राहिलो तर बऱ्यापैकी अॅनिमल क्रुएल्टीला खीळ बसेल असं मला वाटतं. आणि माझी इच्छा आहे की म्हणजे लेखन, निर्मिती, अभिनय ह्याच्या इतकीच ही अत्यंत तळमळ आहे. आणि अॅनिमलसाठी काम करणाऱ्या एनजीओनं मला ज्या प्रकारे शक्य आहे त्या प्रकारे सपोर्ट करायला आवडेल. परेश, तुझं याच्यावर काय म्हणणं आहे आणि तुझा कसा ह्यामध्ये सहभाग आहे या सगळ्या प्रयत्नांमध्ये? आमची मतं ह्याच्या बाबतीत जुळतातच, फक्त मी जास्त करून पर्यावरण प्रेमी जास्त आहे प्राणी प्रेमी असण्यापेक्षा, कारण एका व्यापक पर्यावरण चक्राचा आपण सगळेच भाग आहोत. त्यामुळे नुसतं प्राण्यांवर लक्ष केंद्रित करून आपण वनस्पतींच्या बाबतीत जे होत आहे त्याच्याकडे दुर्लक्ष नाही करू शकत. किंवा पाण्याच्या नासाविषयी जे काही चालू आहे, नासाडी जी होते त्याच्याकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे. आपण जे सर्धोपटपणे सगळी काय म्हणतो आपण त्याला, ऊर्जा वापरत असतो, इंधन वापरत असतो, तर त्याच्यामध्ये बचत आणि त्याच्यामध्ये काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करून तिथे काय बचत करता येईल, काय सुधारणा करता येईल त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे. तेव्हा अशा सर्वंकष ह्या व्यवस्थेचा भाग प्राणी आहे, ह्या सर्वंकष व्यवस्थेचा भाग वनस्पती आहेत, किंवा काय तुमचं अंटार्क्टिकावर साचलेलं बर्फ आहे, ओझॉन लेअर आहे, म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत. तेव्हा ह्या सगळ्याचा म्हणून आपल्याला विचार करता आला पाहिजे. तुम्ही दोघांनी आता जे सांगितलं मला, परेश तुला हे मुद्दा म्हणून मी तुला यासाठी विचारलं, तुझ्या कॉलेजच्या काळामध्ये अनेक चळवळींमध्ये तुझा थोडाफार का होईना सहभाग होता आणि त्यावेळेला चळवळींचं युग होतं, म्हणजे युकरांची चळवळ असेल किंवा त्याआधी खूप भूदान चळवळ झाली असेल, दलित चळवळ असेल, ह्या चळवळी आता सगळ्या थांबल्या तर आहेत काही प्रमाणात काही एनजीओ काम करतायत म्हणा याबद्दल, किंवा जसं आता मधुवंदाने सांगितलं जनजागृतीचं काम सुद्धा काही प्रमाणावर सुरू आहे, पण या चळवळी ज्या थांबलेल्या आहेत ती एक तुला सध्या असं वाटतं का की ह्या पुन्हा सुरू व्हायला पाहिजे, किंवा एक तक्रार म्हणून की एक काहीतरी समाजामध्ये आपण ज्याला असं म्हणतो एक चेतना येईल किंवा काहीतरी काम घडेल, कॉलेजमधल्या मुलांना घेऊन काहीतरी करता येऊ शकतं जसं त्या काळात होत होत, असं काही मला वाटत नाही. चळवळी झाल्या त्याला त्यावेळेची परिस्थिती कारणीभूत होती, चळवळी थांबल्या त्यावेळेला ती परिस्थिती कारणीभूत होती. जे काही घडतं ते एका विशिष्ट त्या गोष्टीचं नैसर्गिक मरण झालं म्हणून त्या गोष्टी घडल्या. त्या उगीच सलाईनं देऊन आणि गोळ्या घालून त्या जगवत ठेवायच्या ह्याला काही अर्थ नाही. जेव्हा एखाद्या चळवळीतला काय आपण म्हणतो रामच नष्ट होतो, अर्थच नष्ट होतो, तेव्हा कालांतराने ती हळूहळू कमी कमी होत जाऊन लोप पावते. परत काहीतरी 5-25 वर्षांनी परत काहीतरी 4 टाळकी उठतात, परत नव्याने काहीतरी कार्य सुरू करतात, तेव्हा फार व्यथित व्हायचं नसतं. जे होतं ते एका काळाच्या काय चक्रामध्येच होत असतं आणि प्रत्येक वेळेला आपण गोळ्या बिस्कटे देऊन जगवण्याचा प्रयत्न करू नये प्रत्येक गोष्टीला. मध्यंतरी नाटकाच्या म्हणजे रंगभूमीच्या बाबतीतही अशाच प्रकारची विधानं करत होतो आपण, किंवा मध्यंतरी चित्रपटाला जेव्हा वाईट दिवस आले होते तेव्हा देखील चित्रपट काल आज आणि उद्या अशा परिसंवाद भरत होते महाराष्ट्रभर. आणि याच्यात काही अर्थ नसतो. जर एखादी कला आपोआप लोप पावणार असेल, आपोआप मरणार असेल, तर ती मरू द्या. कालांतराने परत एकदा तिचं पुनरुज्जीवन होणं शक्य आहे. ही आता मरण फॅशन आपल्याकडे येतात. एखादी गोष्ट आपोआप नष्ट होत असेल किंवा लोप पावत असेल तर होऊ द्या. ती त्या काळाची गरज म्हणूनच लोप पावत आहे किंवा त्या काळाला गरज राहिलेली नाही म्हणूनच ती लोप पावत आहे. तेव्हा आपण फार पराकाष्ठा करून दणदण काहीतरी आपटून काहीच होणार.
थोडं परत आता यांच्या कारकिर्दीकडे येऊया. थोडं गंभीर चर्चा झाली पण ती महत्वाची चर्चा होती आणि हे विचार जे आहेत ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं सुद्धा गरजेचं आहे, खास करून हिच्या प्राणीप्रेमाबद्दल आणि प्राण्यांना वाचवण्याबद्दल किंवा त्यांची काळजी घेण्याबद्दल. मधुवंदा, पण तुझ्या मालिका लेखनाबद्दल लोकांच्या मनात नक्की उत्सुकता असेल, कारण नुकतंच त्यांनी तुला शिकवीन चांगला झडाचा प्रोमो पाहिला असेल किंवा त्याआधी सुंदरा मनामध्ये भरली सारखी सिरियल असेल. आणि मालिका लेखन म्हणजे असं म्हटलं जातं की रोजच्या रोज रद्दीप घालायला लागतो आणि गंजून जायला होतं बार अगदी लेखकाला वगैरे. तुझ्या बाबतीत असं होतं का, आणि जर होत नसेल तर तू ते कसं सांभाळतेस, ती शिस्त कशी सांभाळत? सुदैवाने माझ्या बाबतीत असं झालेलं नाही आतापर्यंत कधीच, आणि त्याचं श्रेय मी अजिबात घेणार नाही. त्याचं श्रेय सर्वतः निसर्गाचं आहे असं मी म्हणेन, कारण मी देव मानत नाही, मी निसर्ग मानते. कारण मला कधी असं ब्लॉक येत नाही रायटर म्हणून, किंवा मला कधी असं वाटत नाही की अरे बापरे आता मी काय लिहू. अनेकदा मी ठरवलेलं नसतं की आता काय लिहायचं आहे, पण लॅपटॉप समोर उघडल्यानंतर आपोआप सुचत जातं आणि झाल्यानंतर मला असं वाटतं अरे बापरे एवढं सुचलं आपल्याला. तर ही एक मेंदूमध्ये जी चिप नॅचरली बसलेली आहे, म्हणजे मी स्वतःकडे श्रेय घेत नाही याचं, कारण मी काहीच केलेलं नाही ते मला यावं म्हणून. म्हणजे जसं एखादा कार्पेंटर कार्पेंटरी शिकतो किंवा एखादा मेकॅनिकल इंजिनियर मेकॅनिकल इंजिनिअरिंग शिकतो, तसं मी लेखक होण्यासाठी काही शिकलेले नाही. मला वाचनाची आवड होती आणि मेंदूमध्ये ती चीप होती, त्यामुळे ते ग्रास्प केलं आणि आता मला ते लिहिता येतं. त्याच्यामध्ये माझं काहीच कर्तृत्व नाही असं मला वाटतं, ते सुचत जातं आणि मी लिहित जाते. त्यामुळे मला अशी कधी, आणि एक डिसिप्लिन आहे माझा प्रोफेशनली, मी निर्माती व्हायच्या आधीपासून पण तो डिसिप्लिन होता की मी सकाळी उठल्यानंतर तो त्या फ्रेश मनामध्ये मी लिहून काढतो. सकाळी 8 ते 12 हा माझा लेखनाचा वेळ असतो, त्यावेळी मी शक्यतो फोनला रिस्पॉन्ड करत नाही आणि मी बँक देते प्रोड्युसरला. त्याच्यामध्ये माझा स्वार्थ असा असतो की मला त्रास नका देऊ आता, नंतर हे घ्या तुम्हाला 15 एपिसोड, तुम्ही शूट करत राहा तुमचे. तुम्ही त्या अवस्थेत मी राहू इच्छित नाही की उद्याचा एपिसोड आणि आज अजून शूट झालेला नाही आहे, मग तो सीन मला पाठवा, मग ऍक्टर्स तिथे खोळंबलेले आहेत, मग एक एक सीन जातोय आणि शूट होतोय आणि तो टेलिकास्ट होतोय. ह्या सिच्युएशनमध्ये मला लेखक म्हणून कधीच अडकायचं नाही, कारण ती त्या लेखकासाठी खूप स्ट्रेसफुल आहे. त्याच्या वेळेचा कंट्रोल राहत नाही त्याच्यावरती की बाबा अरे सीन पाठव सीन पाठव. मी काहीच प्लॅन करू शकत नाही, ना मी ह्या गप्पा प्लॅन करू शकते, ना मी माझं आयुष्य प्लॅन करू शकते. तर तो एक ऑर्गनाइज्ड असल्याचा आणि डिसिप्लिन्ड प्रोफेशनल असल्याचा फायदा मला होतो आणि मला अजून तरी तसा प्रॉब्लेम झालेला नाहीये की, आणि ज्यावेळी होईल तेव्हा मी डेली सोपलिंग बंद करेन. तू जरी किती काटेकोर नियोजन केलं तरी सुद्धा असं म्हणतात की मालिकांच्या लेखकांना स्वातंत्र्य नसतं, चॅनल कडून काही गोष्टी सांगितल्या जातात किंवा निर्मात्याकडून काही गोष्टी सांगितल्या जातात, कधी TRP खाली आला तर सांगितलं जातं हे बदला ही नाही, तर असं काही होतं का, त्याचा त्रास काही वाटला का तरी? नाही, मला हे असं होतं, ही फॅक्ट आहे की चॅनलचं काही म्हणणं असतं. मग कधी कधी असं होतं की आता माझ्या बाबतीत नेहमी होणारा प्रॉब्लेम असा आहे की मी 15-15 एपिसोड दिलेले असतात, पण अचानक एखादा ऍक्टर आजारी पडतो आणि तो आजारी पडल्यानंतर मला ते परत रिराईट करायला लागतं. तर हे खूप फ्रिक्वेंटली माझ्या बाबतीत प्रॉब्लेम्स होतात. पण हे सगळं असतं की चॅनलचं काही म्हणणं असतं, रेटिंग पडल्यानंतर थोडस चलबिचल होते, पण हा प्रोफेशनचा भाग आहे आणि ते त्याचा मला त्रास नाही होत, तो माझा जॉब आहे म्हणून मी करते. म्हणजे समजा आता रेटिंग पडले आणि चॅनलचं म्हणणे की नाही बाबा आता ह्या दोन गोष्टी आपण करून बघूया, तर त्या दोन गोष्टी करून बघण्याची माझी हॅपीली तयारी आहे, म्हणजे त्याचा मी त्रास नाही करून घेत. सोशल मीडियावरच्या प्रतिक्रियांचा आपण फार विचार नाही करायला पाहिजे, पण तरी सुद्धा म्हणजे प्रश्न विचारायचा म्हणून काही प्रतिक्रिया अशा असतात की हल्लीच्या मालिका बोरिंग व्हायला लागल्या, कंटाळवाणा, किती ताणणार, आता बंद करा वगैरे वगैरे, असा एक साधारण सूर असतो. आणि कुठे हिंदी मालिका असू देत, मराठी मालिका असू देत, त्या दिसतात. तर हे जे नकारात्मक सगळ्याच्या प्रतिक्रिया कानावर पडत असतात किंवा डोळ्यासमोर असतात किंवा त्याचा काही परिणाम वाटतो का, ते लक्ष देत? मी लक्ष देते, वाचते मी, आणि बरेचदा मला इतकं हसू येतं, म्हणजे लोकांचा राग मी समजू शकते आणि मला त्याच्याबद्दल रिस्पेक्ट आहे. पण हे प्रोफेशन असं आहे ना की ह्याच्यामध्ये 70 माणसांचं पोट अवलंबून असतं, त्याच्यामुळे आता मला असं वाटतंय की गोष्ट संपली आणि आता बंद करा, मला काय पडलेली नाही बाकीच्या 70 माणसाची, असं मी प्रोफेशनल लेखक म्हणून म्हणू शकत नाही. त्यामुळे ती जोवर चाललेली आहे, जोवर चॅनल ती चालवत आहे, तोवर मला त्या मालिकेबरोबर राहणं ते प्रोजेक्ट म्हणून, हे मला प्रोफेशनलिझम वाटतं आणि मी असते त्याच्याबरोबर. पण मला ना प्रेक्षकांचा राग समजतो. अनेक वेळा मी कमेंट्स वाचते त्याच्यामध्ये असं लिहितात की अरे मधुगंध कुलकर्णी सकाळी दारू पिऊन लिहायला लागते वाटतं, अशा अनेक गंमतशीर प्रतिक्रिया देतात. म्हणजे गंमतशीर नाही, चीड आणणाऱ्या प्रतिक्रिया नाही, पण म्हणजे मला त्यांचा राग कळतो काय काय आहे ते, आणि एकूण एक थोडस पॉझिटिव्हली बघते मी सगळ्या गोष्टींकडे.
होणार सूनच्या वेळी तर एक ब्रिलियंट प्रतिक्रिया आली होती. तिची तिला आम्ही प्रेग्नंट केलं होतं आणि तिची डिलिव्हरी आम्ही करत नव्हतो, कारण तो तिचा तर 9वा महिना लागत नव्हता, पण ऍक्च्युली 11 महिने उलटून गेले होते. तेव्हा सप्टेंबर मध्ये आलेली ही कमेंट आहे की कॅलेंडर मध्ये सुद्धा 9वा महिना उलटून गेला, या जान्हवीला कधी 9वा महिना लागणार. तर अशा खूप म्हणजे मला असं वाटलं की किती इंटेलिजंट कमेंट आहे, म्हणजे मी अप्रिशिएट करते. अनेक लोक ना फार फनी कमेंट्स करतात, म्हणजे त्या रागाने केलेले असतात, चिडून केलेले असतात, पण मला ते खूप गंमत वाटते त्या वाचताना. बघत असत ते बारकाईने. बारकाईने एक गोष्ट परेश करतोय गेली अनेक वर्ष, आणि ती म्हणजे प्राचीन ग्रंथांचा अभ्यास. आणि तू कसं काय तू करायला लागलास, म्हणजे एकीकडे तुझं नाटक ते कारकिर्द आहे, लेखन चालू आहे, चित्रपटाचं दिग्दर्शन आहे, पण प्राचीन ग्रंथ म्हणजे मला वाटतं वेदांपासून वेदांचाही अभ्यास तू करतोयस. हा अभ्यास आहे केवळ की त्यातून काहीतरी तुझ्या डोक्यात कल्पना येऊन एखादं सिनेमा असं काही होणार आहे, काय नेमका प्रकल्प काय आहे डोक्यात? प्रकल्प म्हणजे एक भव्य माहितीपट मालिका करण्याचा बेत आहे. आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये ज्या अनेक ज्ञान विज्ञानाच्या गोष्टी दडलेल्या आहेत, ज्या कोणाला माहितीच नाही, तर त्या प्रकाश ज्योतात आणण्याचा प्रयत्न असतो. एवढंच सांगणार आहे सध्या. अच्छा, म्हणजे तू इतकी वर्ष करतोय आणि त्याचं एवढंच एवढं उत्तर. मग अशी मी तुझं कौतुक केलं गोळीबंद कथा वगैरे, तर तू अगदी गोळीबंद उत्तर द्यायला. गोळीच्या जी छर्रा सील आहे मी आता तुला छोटासा, पण ते कोणते ग्रंथ आहेत आणि तू नेमकं काय कशा प्रकारचं काम तू करतोय? ओके, ह्याची पूर्वपीठिका अशी आहे की 1992-93 सालचं जे अयोध्या प्रकरण झालं आणि मग मुंबई बॉम्बस्फोट आणि हे सगळे बाबरी मशीद आणि हे सगळं झालं, तर त्या कालखंडात मला आठवत आहे की एक पुढारी त्यांनी एक भाषण केलं की मला त्याचं पटायचं, त्याच्याबरोबर विरुद्ध मत असलेल्या दुसऱ्या पुढाऱ्याचं भाषण ऐकून मी त्याच्या पाठीमागे प्रभावित व्हायचो. मला माझी लाज वाटली 1-2 महिन्यानंतर की अरे हे काय चाललंय. याचं कारण मुळात मलाच माझ्या रामायण या ग्रंथाविषयी काही माहिती नाहीये. हा बुक काही बोलला की मी त्याच्या पाठीमागे, तो काही बोलला की मी त्याच्या पाठीमागे, मला त्याचंही पटतं ह्याचंही पटतं, ही अवस्था बरी नव्हे हे माझ्या लक्षात आलं. आणि त्या प्रकरणापासून प्रेरित होऊन मी प्राचीन ग्रंथांचा अभ्यास करायला सुरुवात केली की मी भारतीय आहे ना, मी ह्या अमुक एका घरात जन्माला आलेलो आहे ना, मग माझ्याच प्राचीन इतिहासाविषयी माझ्याच प्राचीन ग्रंथांविषयी मलाच माहिती नाही. मीच रामायण वाचलेलं नाही, मी फक्त आजी आजोबांनी सांगितलेल्या गोष्टी किंवा काय टीव्हीवरचं सिनेमावरचं जे काही आपण पाहत असतो सतत तेच माझं सर्वसामान्य ज्ञान आहे याच्या बाबतीत, हे योग्य नाही. आणि ह्या विचारांनी मग मी ह्या प्राचीन ग्रंथांच्या अभ्यासात 92-93 सालापासून बुडायला सुरुवात केली. आणि मग मी सगळंच घेतलं मग धुवायला, मग वेद, रामायण, महाभारत, ब्राह्मण ग्रंथ, दर्शन, आरण्यक, उपनिषद, पुराण, सूत्र, स्मृती, सगळंच म्हणजे मी घेतलं. आणि हा आता गेले किती, आता बघा 30-35 वर्ष जो काही अभ्यास चालू आहे, तर त्याच्यातून अनेक आश्चर्यकारक गोष्टी उघडकीला आलेल्या आहेत. आणि माझ्या असं लक्षात येतं जेव्हा मी लोकांची गप्पा मारतो की ह्यापैकी अनेक गोष्टी आपल्याला माहितीच नाही. अगदी कट्टरातल्या कट्टर हिंदू घरात देखील ह्या गोष्टी माहिती नसतात, याचा मला खेद वाटायला लागला. त्यारे एवढी महत्वाची गोष्ट, एवढं महत्वाचं ज्ञान आपल्याकडे होतं आणि ते आपल्याला माहिती नाही, आणि ह्याच आपल्या अत्यंत बेफिकीर वृत्तीमुळे जो काही ऱ्हास व्हायचा, जो काही अधपतन व्हायचं ते झालं, आणि ते परत एकदा जागृत करणं म्हणा किंवा त्याला काहीतरी ते ज्ञान परत उजेडात आणण्यासाठी हा एक प्रकल्प मनामध्ये आलेला आहे. प्राचीन ग्रंथांचा अभ्यास करताना जे अत्यंत मूलभूत प्रश्न आपल्या डोक्यामध्ये येतात, त्या प्रश्नांच्या आधारावर, त्या 6 प्रश्नांच्या आधारावर, 6 अत्यंत बेसिक मुद्द्यांच्या आधारावर या माहितीपटाची मांडणी केलेली आहे. आणि त्याचं सगळं झालेलं आहे, माझ्याकडून व्हायचं होतं ते. आता काही थोरामोठ्यांचा पाठिंबा मिळाला तर मग तो प्रकल्प सुरू करतो. पण एखादं उदाहरण आम्हाला ऐकायला आवडेल. याचं कारण म्हणजे
रामायण सुद्धा अनेक प्रकारचे आहेत, कोणतं रामायण अधिकृत मानायचं याच्यावरूनही वाद आहेत. आणि मुळात ह्या सगळ्या ग्रंथांचा अभ्यास करत असताना त्या त्या भाषांचाही तुला अभ्यास करावा लागला असेल का? त्या भाषा आधीपासूनच अवगत होत्या तुला? आता एक मोठा डिस्क्लेमर मी तुम्हाला सांगत आहे की मला संस्कृत येत नाही, पण पहिल्या माझ्या वाचनामध्ये मला ज्या गोष्टी लक्षात आल्या, ती अर्थातच भाषांतर वाचली, त्याच्यातूनही माझ्या ज्या गोष्टी लक्षात आल्या त्या मला मोठमोठ्या विशेषज्ञांच्या तज्ञांच्या पुस्तकातही मिळाल्या नाही. त्या गोष्टींचा उहापोह, त्या गोष्टींचं पृथक्करण, विश्लेषण, काय म्हणायचं असेल ते म्हणा, मला ते थोड्या मोठ्यांच्या लेखनामध्ये सुद्धा दिसलं नाही. आणि म्हणून मग ते मी करण्याचं डोक्यात घेतलं. कारण लोकांचा वेगवेगळा फोकस असतो, काही संस्कृत भाषेच्या दृष्टीनेच त्याच्याकडे बघतात, काही आर्किओलॉजी या दृष्टीनेच त्याच्याकडे बघतात, आणि मग त्याच्या आड जे काही संदर्भ येतील ते बाजूला ठेवले जातात आणि आपण आपला एक मार्ग चोखाळून पुढे जात असतो ह्याच्यामुळे असेल. पण अनेक गोष्टी त्याच्यातल्या अशा आहेत की जे आपल्याला धक्का देतात. आता उदाहरणार्थ रामायण म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर जे चार प्रमुख प्रसंग उभे राहतात, सीता स्वयंवर, लक्ष्मण रेषा, शबरीची बोर, राम नाम लिहिल्यानंतर दगड तरंगायला लागले आणि पूल तयार झाला, बरोबर, असे काही पाच सहा ठळक प्रसंग तुमच्या डोळ्यासमोर येतात. यापैकी एकही प्रसंग रामायणात नाही. हे कळल्यानंतर आपली जी काही अवस्था होते तीच माझी त्या काळात झाली होती. आता ह्या प्रसंगांपैकी एकही प्रसंग रामायणात नाही म्हणजे कुठल्या रामायणात नाही असा पुढचा प्रश्न उत्पन्न होतो. कारण अनेक रामायण आहेत, एकट्या मोरोपंतांनीच 108 लिहिलेत असं म्हणतात. आता तमिळ भाषेमध्ये, भारताच्या इतर भाषांमध्ये जी काही रामायण तयार झाली त्यापैकी सगळ्यात लेटेस्ट जे रामायण मानलं जातं आणि सगळ्यात लोकप्रिय ते म्हणजे तुळशीदासाचं, ज्याच्यावर आधारित ती मालिका सुद्धा आपण पाहिली रामानंद सागरांची. आणि त्या मालिकेमध्ये ते सगळे प्रसंग आपण पाहिले जे वाल्मिकी रामायणामध्ये नाही. आता वाल्मिकी रामायण आणि इतर रामायण यांच्यामधला हा फरक तुम्हाला दिसतो, टप्प्याटप्प्याने वाढत आणि फुलत गेलेलं रामायण. त्यामुळे मुळातच प्राचीन ग्रंथांचा अभ्यास करायला जेव्हा आपण घेतो तेव्हा नेमका कशाचा अभ्यास तुम्हाला करायचा? तुम्हाला रामचरितमानसचा म्हणजे काय तुळशीदासाच्या लेखनाचा अभ्यास करायचा असेल अवश्य करा, तो त्या ग्रंथाचा अभ्यास झाला. पण तो ग्रंथ म्हणजे मूळ रामायण आहे का हा प्रश्न मुळात आपल्याला पडायला पाहिजे. आणि त्याचं उत्तर त्या कवीनेच त्याच्या लेखामध्ये दिलेलं आहे की नाही, माझे त्या आद्य कवीला प्रणाम आहेत वाल्मिकी ज्यांनी ही रामकथा माझ्यापर्यंत पोहोचवली. म्हणजे तुळशीदासांनी लिहिलेलं रामायण हे नंतर आलेलं रामायण आहे, ते सर्वात प्राचीन रामायण, मूलभूत रामायण नाही. अशा प्रकारे डिड्यूस करत करत आपल्याला मूळ ग्रंथापर्यंत जात आहे. त्यामुळे कंप रामायण आहे तामिळ भाषेमध्ये, त्याच्यामध्ये सुद्धा त्या कवीनी वाल्मिकीला श्रेय दिलेलं आहे. इंडोनेशियात, थायलंडमध्ये, मलेशियात रामायण आहे, इथल्या मारुतीची तर दोन लग्न झालेली आहे. अशा अनेक गंमतशीर गोष्टी नंतरच्या कवींनी स्वतःच्या फुलवण्यामध्ये उत्पन्न केल्या आणि वाढवल्या. पण आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की मूळ काव्य कुठलं आहे, मूळ लेखन कुठलं आहे. आणि ह्या प्रकारे जो अभ्यास केला जातो त्याला वस्तुनिष्ठ अभ्यास असं म्हणतात. त्याला आध्यात्मिक अभ्यास म्हणत नाही, त्याला काव्यशास्त्राचा अभ्यास म्हणत नाही, त्याला भाषाशास्त्राचा अभ्यास म्हणत नाही, त्याला वस्तुनिष्ठ अभ्यास असं म्हणतात. की मूळ वस्तू कुठली आहे ते पहिल्यांदी त्या वस्तूकडे जाणं आणि मग त्या वस्तूमध्ये काय आहे हा तुमचा पुढचा टप्पा. आणि मग मूळ वाल्मिकींचं रामायण जेव्हा तुम्ही वाचायला लागता, ही सगळी रामायणं आज बाजारात उपलब्ध आहेत बरं का, तुम्ही स्वतःचा स्वतः सुद्धा तौलनिक अभ्यासाला उद्यापासून सुरुवात करू शकता, काही त्याच्यामध्ये मी वेगळं सांगत नाहीये. तुम्हीच दोन ग्रंथ शेजारी शेजारी ठेवा आणि तौलनिक अभ्यास करा, तुम्हाला अनेक असे घोटाळे आणि अनेक अशा गंमतशीर गोष्टी त्याच्यामध्ये दिसतात. तेव्हा ह्या सगळ्या भागाला प्रक्षिप्त भाग म्हणतात, जो कालांतराने मूळ कलाकृतीमध्ये नंतरच्या पिढीकडून घालण्यात, आणि मग तो तुम्ही व्यवस्थित तर्कशास्त्राचा अभ्यास करून तो बाजूला काढण्यात येतो आणि मूळ श्लोकांकडे, मूळ कथानकाकडे तुमचा प्रवास सुरू होतो.
एनिवे हा सगळा आता मी अभ्यासाच्या तपशिलामध्ये जायला लागलो, पण अगदी रामायणाचं उदाहरण म्हणून मी तुम्हाला त्या चार प्रसंगांचं उदाहरण दिलं की अशा प्रकारे हा अभ्यास आपल्याला पुढे नेता येतो. आणि मग सगळ्यात महत्वाची गोष्ट, प्राचीन ग्रंथांचा अभ्यास करताना आपल्या लक्षात येते आणि हा प्रश्न आपण एकमेकांना अनेक वेळेला गप्पा गप्पांच्या ओघात सुद्धा विचारलेला आहे, पण कुणी त्याचं नीट उत्तर दिलेलं नाही बघा. आज भारतामध्ये एकही पुस्तक, एकही निबंध ह्या विषयाला डेडिकेटेड, त्या प्रश्नाची चर्चा करणारा, ह्या प्रश्नाचं उत्तर देणारा तुम्हाला सापडणार नाही. आणि तो प्रश्न म्हणजे हे जे काही तुम्ही सांगताय ते काल्पनिक आहे का इतिहास आहे? हे जे काही आपले सगळे प्राचीन ग्रंथ आहेत त्याला काल्पनिक वाङ्मय म्हणायचं, कथा कादंबऱ्या म्हणायचं का इतिहास म्हणायचं, हा सगळ्यात मूलभूत आणि पहिला प्रश्न आहे या प्राचीन ग्रंथांकडे डोकावून पाहताना आपल्याला पडायला पाहिजे. आणि मग ह्या ग्रंथ, ह्या प्रश्नाच्या आधारावर पुढच्या सगळ्या मुद्द्यांची चढण तुम्हाला आखता येते. आणि मग आपल्या मालिकेचा पहिला भाग हा कल्पना की इतिहास ह्या विषयाला वाहिलेला असणार आहे. आणि त्या भागाच्या शेवटी माझा संशोधनातून उत्पन्न झालेला जो काही निष्कर्ष आहे तो म्हणजे हे आपले प्राचीन ग्रंथ इतिहास ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये प्रक्षिप्त भाग असेल, डिस्टॉर्शन असेल, अतिशयोक्ती झालेली असेल, अतिरंजनाच्या गोष्टी घुसवलेल्या असतील, पण त्याचा मूळ गाभा हा इतिहास ग्रंथांचा आहे, ह्या सगळ्या ऐतिहासिक नोंदी आहेत, हे आपण पुराव्यानिशी सिद्ध करू शकतो. आणि एकदा ह्या प्रश्नाची उकल तुमच्या हातून झाली की मग पुढच्या प्रश्नांची उत्तरं आणि मग त्याचा उहापोह तुम्हाला आपोआप सुचत जातो. मग पहिल्या भागाच्या शेवटी जेव्हा मी असा निर्णय घेतो माझ्या संशोधनावर आधारित की हा इतिहास आहे, मग माझ्यावर जबाबदारी येते की ओके इतिहास आहे असं म्हणताय, सांगा किती प्राचीन आहे. डेटिंग द एन्शियंट स्क्रिप्चर्स, कालनिश्चिती, ह्या घटनांचं वय काय ते सांगा. आता याच्यामध्ये परत दोन गोष्टी आहेत, ज्या मटेरियलवर हे ग्रंथ, ज्या पोथ्यांवर, ज्या चर्मपत्रांवर, भूर्जपत्रांवर, शिलालेखांवर ह्या गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत, त्या मटेरियलचा काळ आणि त्या घटनांचा काळ याच्यामध्ये तफावत असू शकतो. म्हणजे आता उदाहरणार्थ आज मी शिवाजी महाराजांचं चरित्र लिहून छापलं तर तो कागद 2023 असेल, त्याचं कार्बन डेटिंग आपण केलं तर आपल्या लक्षात येईल की 2023 साली तयार केलेला हा कागद आहे, पण त्याच्यामध्ये जी वर्णन मी करतोय ती 1630 पासूनची, हा तो फरक असतो. तेव्हा अशा अनेक प्रकारच्या गोष्टी लक्षात घेऊन हा सगळा अभ्यास उभा केलेला आहे. याच्यामध्ये केवळ ग्रंथांचा अभ्यास अभिप्रेत नाही किंवा सामील केलेला नसून त्याच्यामध्ये मग पुरातत्वशास्त्र सामील केलेलं आहे, कारण उत्खननातून आपल्याला अनेक गोष्टी सापडत जातात, त्याचे आपल्याला काही धागेदोरे या ग्रंथांशी जोडता येतात का, हा एक वेगळा अत्यंत रोमहर्षक असा विषय आहे. जिओग्राफिकल, जिओलॉजिकल काही पुरावे आपल्याला उत्खननातून मिळतात, त्याचा आपल्याला उपयोग करता येतो. भाषाशास्त्र हा एक अत्यंत इंटरेस्टिंग विषय आहे. तेव्हा अशा अनेक सगळ्या विविध विषयांचं सहाय्य घेऊन आपण हा प्रकल्प बांधत आहोत आणि हा प्रकल्प कधीतरी हातून व्हावा अशी माझी इच्छा आहे. राज्य आणि केंद्र सरकारकडे आम्ही संपर्क करण्यासाठी धडपडत आहोत, आणि जर काही भविष्यात असा संपर्क झाला आणि राज्य आणि केंद्र सरकारांनी जर ह्या प्रकल्पासाठी मदत केली तरच हा हा प्रकल्प होऊ शकतो. इतका हा मोठा प्रकल्प आहे आणि संपूर्ण भारताच्या काय सगळ्या राज्यांमध्ये पसरला जाणारा हा प्रकल्प आहे, आणि म्हणून मी याला केवळ भारतीय प्रकल्प न म्हणता आंतरराष्ट्रीय स्केलचा प्रकल्प म्हणतो. कारण आजपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल की आजपर्यंत आपण मेसोपोटेमियन संस्कृती, ग्रीक रोमन संस्कृती, इजिप्शियन संस्कृती, साऊथ अमेरिकन संस्कृती, ह्या सगळ्या मोठ्या मोठ्या प्राचीन संस्कृत्यांवर अनेक चांगले चांगले माहितीपट आणि चित्रपट पाहिले, पण भारतीय संस्कृतीवर अशा प्रकारे भव्य आणि सर्व काय विषयांचा आणि शास्त्रांचा विचार करून झालेला प्रकल्प आपल्या एकदम लक्षात येत. एकच सन्माननीय अपवाद म्हणजे भारत एक खोज, पण त्याची मर्यादा अशी होती की तो केवळ एका ग्रंथावर आधारित होता.
त्यामुळे त्या ग्रंथामध्ये जी काही मतं होती तीच फक्त त्या मालिकेमध्ये येऊ शकली आणि एक प्रस्थापित मतांचा पुरस्कार त्याच्यामध्ये झाला जो काही अभ्यास होता तो. पण त्याच्यानंतर 1940 नंतर गेल्या 80-82 वर्षामध्ये इतक्या काही नवीन नवीन घडामोडी घडलेल्या आहेत ह्या अभ्यासाच्या क्षेत्रामध्ये की त्या लोकांसमोर येण्याची नितांत गरज आहे. आणि ते आल्यानंतर आपल्याला परत एकदा आपल्या काय म्हणतो प्राचीन ग्रंथांविषयी प्रेम आणि आपुलकी उत्पन्न होईल अशी आशा आहे. कोठावळकर मन लावून ऐकत होते आणि पुस्तक दिसायला लागलं होतं त्यांना, पण तू सिरीज म्हणाल्यास मध्ये म्हणाले की अरे अच्छा. पण भव्य प्रमाणात त्यांनी सिरीज घाट आहे हा खूप मोठा एक घाट म्हणायला लागेल आणि तो भव्य ह्यासाठी आहे की तो किती भव्य दिसतोय त्याच्यापेक्षा तू ज्या जो शब्द वापरलास की वस्तुनिष्ठ अभ्यास, तर तो कंटेंट जो आहे तो एक प्रकारे भव्य असणार आहे आणि रोमहर्षक असेल नक्कीच. मी खरंच शुभेच्छा आहेत की लवकरात लवकर तुझा संपर्क होऊ दे केंद्र किंवा राज्य सरकारांशी आणि हा प्रकल्प मार्गी लागू दे, कारण खूप महत्वाची माहिती याच्यामधून मिळू शकेल आणि वस्तुनिष्ठ माहिती. मला वाटतं मी प्रश्न काही व्यवस्थित विचारत नाहीये, कारण आता तिने एक चिठ्ठी पाठवली की प्रेक्षकांना काही प्रश्न विचारायचे. तर ते काही प्रश्न लिहून झालेले आहेत का? कुणाचे असतील तर अच्छा, मला मला वाटलं की ते लिहून देतायत तुमच्याकडे, म्हणून तुम्ही लिहून देऊ शकता की उभं राहून विचारू शकता एवढा आवाज आपण पोचवू, म्हणजे असं काही अशा लिहिलेत त्यांनी ऑलरेडी. हा तोंडी विचारा ना, आपण ऐकू येईल ऐकू येईल. मी तो सांगेन, ऐकून मी सांगेन तुम्हाला सगळं. प्राणी मित्र आपण व्हावं आणि पर्यावरण मित्र आपण व्हावं यासाठी आपण जागरूकता घेऊ इच्छिता अशा कार्यक्रमातून थोड्या थोड्या लोकांची होईल, परंतु तुमच्याकडं माध्यम मोठं आहे, अनेक लोकांकडे पोहोचायचं माध्यम तुमच्याकडे आहे, लेखन आहे, चित्रपट आहे, त्या माध्यमातून असा प्रयत्न आपण करत आहात. प्राणी मित्र म्हणजे प्राणी मित्र म्हणून आता मधुगंधाने सांगितलं आणि पर्यावरण संवर्धन म्हणून परेशने सांगितलं, त्यांच्या हातात जी माध्यमं आहेत त्यातून तो प्रसार किंवा त्याबद्दलची जनजागृती करता येईल का असा त्यांनी प्रश्न विचारला. त्याची थोडीशी झलक तुम्हाला करत नाही सूर असा होता. नाही, त्याची थोडीशी झलक तुम्हाला चिवची चौकामध्ये बघायला मिळाली असेल, ज्याच्यामध्ये ती प्राणीप्रेमी असते मुलगी आणि हिरो जो असतो तो पर्यावरण प्रेमी असतो, तो पाणी बचती बाबतीत काही गोष्टी सांगत असतो आणि ती प्राणी वाचवण्याबाबतीत काही सांगत असते. आपण तुम्ही म्हणता ते खरं, आम्ही माझ्या मालिका लेखनामधून जसं श्री होता तो टिश्यू वापरायचा नाही कधीही, कारण त्याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षतोड होते. तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आपण करतच असतो ह्याच्यामध्ये. असा कधी जर प्रसंग आला, परत कसं आहे की प्राण म्हणजे माहितीपट नाही करू शकत आपण, रंजन हे प्रमुख हेतू असतो चित्रपट आणि मालिकांचा, त्यामुळे ते वगळून आपल्याला करता येत नाही. पण असा भविष्यात कधी आहे विचार की प्राण्यांबद्दलची जागरूकता मनोरंजनातून निर्माण व्हावी असा आम्ही जरूर प्रयत्न करतो. थँक्यू. काय शब्द लिहिला आहे ना, डिपेंडेबल. शिलालेखाला कितपत व्हॅल्यू दिली जाते, पुराण ग्रंथापेक्षा शिलालेख डिपेंडेबल असतात का? कारण बऱ्याच वेळेला त्या शिलालेखांमध्ये तुम्हाला तो कुठल्या कालखंडात लिहिण्यात आलेला आहे त्याचा पुरावा पण दिलेला दिसतो. मग कलचुरी राजाचे शिलालेख, कारण त्याच्यामध्ये त्याची स्वाक्षरी म्हणजे त्याचं तिकडे नामोल्लेख किंवा अशा प्रकारचं काहीतरी असतं. आता अशोक स्तंभांना अशोक स्तंभ का म्हणण्यात येतं मुळात, कारण त्याच्यामध्ये अशोकाची ओळख पटवणाऱ्या काही खुणा तुम्हाला दिसत त्या लेखनामध्ये, म्हणून ते अशोक स्तंभ आहे. फक्त एकच आहे की हे थोडंसं अर्वाचीन काळामधले हे पुरावे ठरतात, कारण गेल्या 2000 ते 2500 इतपतच त्यांचं वय आपल्याला आढळून आलेलं आहे. रामायण महाभारत काळातले शिलालेख किंवा तत्सम काही पदार्थ अजून हाताला लागलेला नाही आहे. युधिष्ठिराची काही नाणी आहेत किंवा काही मुद्रा आहे बाबा, किंवा त्या कालखंडातल्या आधीच्या राजांचं काही काही कुठं काही पट सापडलंय किंवा असं काही झालंय असं दुर्दैवाने अजून हाताला लागलेलं. मला एक आठवलं म्हणून सांगतो फक्त की विश्वस्त जे पुस्तक आहे वसंत लिमयांचं, त्याच्यामध्ये हे जुने शिलालेख
कसे तपासले जातात आणि त्याची प्रक्रिया काय आहे, अगदी केमिकल प्रक्रिया वगैरे, ती सुद्धा त्यांनी व्यवस्थित लिहिलेली आहे. ती वाचण्यासारखी आहे म्हणून मी फक्त सांगेन. काही प्रश्न तोंडी विचारले असेल तरी विचारू शकता, त्यांना विचारायचं मागे. हो, मी तो प्रश्न विचारणारच आहे, कारण नुकतीच त्यांनी घोषणा केली आहे आणि त्याच्याच वाढदिवसाची पार्टी होती मला वाटतं, आणि त्याने वाळवी 2 ची घोषणा केलेली आहे. तर आता सगळ्यांनी सिनेमा बघितलाय असं आपण समजूया, असं मी नाही विचारते नेमकं काय होणार पुढे वगैरे, पण अजून ती कल्पना यायची डोक्यामध्ये. कल्पना आलेली आहे, अजून त्याचा फायनल ड्राफ्ट आमच्याकडून झालेला नाहीये आणि यथावकाश तो झाला की बाकी सगळं प्रोसिजर नुसार होईलच. पण घोषणा अशीच नाही करणार परेश, काहीतरी ते ठरलं असेल, कलाकार कोण, कथेच असतील, तीच कथा पुढे जाईल. नाही हे बघ, आता वाळवीच्या प्रमोशनच्या दरम्यान तुम्ही हे वाक्य वारंवार ऐकलेलं असेल की फोडायचं नाही, काही सांगायचं नाही. आणि इथे तर आता तू डायरेक्ट संहितेविषयीच विचारतोय, तरी कसं सांगेन तुला? सांग, सुरुवात सांगू नका, शेवट चुकव काय, सुरुवात चुकवू नका, शेवट सांगू नका. पण या निमित्ताने अजून एक मला प्रश्न तुला विचारायचा होता की मध्यंतरीच्या काळात एक अशी चर्चा होती की तू हिंदी सिनेमा करतोयस आणि त्यासाठी तू शूटिंगसाठी कुठे बॉर्डर वरती गेला होतास. हिर रांझा की सत्यकथा, म्हणजे मला एक प्रश्न हा तुला विचारायचा राहिला मगाशी की नावं ठेवण्यात तू पटायत आहेस म्हणजे सिनेमांची. ही नावं सुद्धा सिने, ही नावं आता हिर रांझा की सत्यकथा किंवा वाळवी किंवा चिवची चौका किंवा एलिझाबेथ एकादशी, तर एकतर या नावांबद्दल आणि त्या सिनेमाबद्दल. काय पिंडी ते ब्रह्मांडी म्हणतो आपण तेच उत्तर आहे. तो थोडासा तिरकस शैलीतला विनोद म्हणा किंवा मग त्या अनुषंगानेच ती नावं येणं हे अगदी स्वाभाविकपणे सुचतं. मला त्याचं फार ठरवून करावं लागत नाही की आता काहीतरी रोमहर्षक नाव सुचवून काढूया असं काही करावं लागत नाही. ते आपोआप त्या लेखनातून येतच बा. ते हिंदी सिनेमाबद्दल, हा हिंदी सिनेमाचं ते असं आहे, तू जे उदाहरण देतोयस, मी अमृतसरला जाऊन एक छोटी फिल्म शूट केली होती, तिचं नाव पहिल्यांदा हीर रांझा की भयकथा असं होतं, पण ते टायटल आम्हाला मिळू शकलं नाही म्हणून मग ती शेवटी भापा की भयकथा असं झालं, म्हणजे भारत पाकिस्तान की भयकथा असं ते झालं. पण ती एक शॉर्ट फिल्म होती, ती फीचर फिल्म नव्हती, 55 मिनिटांचीच फिल्म होती, त्यामुळे तशी ती रिलीज वगैरे होणार नव्हती. ती काही फेस्टिवल्समध्ये वगैरे फिरली आणि मग ती शांतपणे आता निर्मात्यांच्या घरात विश्रांती घेत पडलेली आहे. पण ती कुठेतरी ओटीटी वर आम्हाला नक्की बघायला मिळेल. आमच्याकडे आगामी आकर्षण कुठली आहेत हा महत्वाचा विषय असतो. मी आता तुझा एक भव्य प्रकल्प सांगितला वाळवी 2 आणि आता ही भापा की भयकथा, मी लक्षात ठेवायला पाहिजे ना आम्हाला, कधीतरी दिसेल आम्हाला ते. काही अजून प्रश्न? काही स्पेसिफिक लिखाणाबद्दल, म्हणजे असं की कथा किंवा त्यांचा प्रवास कसा झाला ते सांगावं आणि लेखनामध्ये काय आवश्यक आहे. माझा प्रवास मला वाटतं मी बऱ्यापैकी सांगितलाय, आता परत तेच सांगितलं तर बोर होईल सगळ्यांना. लेखनाबद्दल म्हणाल तर जसं मी म्हटलं तसं तुम्हाला ते मुळात मेंदूमध्ये ती लेखकाची चीप निसर्गाने टाकलेली असायला पाहिजे, मग त्याच्यानंतर वाचनाने त्याला फक्त कंगोरे मिळतात आणि तुम्हाला लिहिता येतं. वाचत राहायचं आणि लिहित राहायचं हा एकच पर्याय आहे त्याच्यामध्ये. आणि तुम्ही चांगलं लिहित असाल ना तर लेखकांची, चांगल्या लेखकांची वानवा, त्यामुळे तुम्ही चांगलं लिहित असाल आणि तुमची कथा कुठेही प्रसिद्ध झाली तरी लोक स्वतःहून तुमच्यापर्यंत येत अशी परिस्थिती आहे. लेखनाची कार्यशाळा वगैरे असते ती तशी तू घ्यायला कम्फर्टेबल आहेस का? नाही घ्यायला, म्हणजे मी प्रोफेशन म्हणून नाही पण लहान मुलांसाठी मला ते नक्कीच करायला आवडेल, कारण मला स्वतःला पण उभरते लेखक आणि त्या एजशी इंटरॅक्ट करायला आणि पुढच्या पिढीला काहीतरी मार्गदर्शन जर झालं माझ्याकडून तर मला ते करायला नक्की. लहान वयापासून सुरुवात होऊ दे. बरोबर. काही अजून प्रश्न? सर, आताच्या काळात लोक असं बरेच जणांकडनं ऐकलंय की फिल्म मेकिंग करायचं असेल तर तुम्हाला FTIला जावं लागेल किंवा ऍक्टिंग करायची असेल तर NSDला जावं लागेल, तर तुमच्या मते आताच्या काळात हे करण्याची गरज आहे का, कोणाला या क्षेत्रात यायचं असेल?
फिल्म मेकिंगसाठी FTII किंवा एखाद्या फिल्म स्कूलमध्ये जाण्याची गरज असते असं म्हणतात, पण सध्याच्या काळात तशी गरज आहे का? ती कुठल्याही काळात गरज नव्हती. तुमचा हट्ट, तुमचा ठामपणा, तुमची इच्छा. फाळकेंचंच उदाहरण त्यांनी स्वतः दाखवले पडद्यावरती. फाळके कुठल्या फिल्म स्कूलमध्ये गेले होते? एक दिवस तंबूतल्या थिएटरमध्ये सिनेमा पाहायला आणि झालं, वीज कोसळली. तुम्ही आता रामायणाचे चार प्रसंग सांगितले की जे ऍक्च्युअली वाल्मिकी रामायण मध्ये नाहीच आहे. तुम्ही जर ते पब्लिक मध्ये आणले तर भूकंप होईल अख्या भारतामध्ये. आम्ही जे रामायण ऐकलंय वाचलंय ते सर्व तेच संसार आमच्यावर झाले. आणि जर ते प्रसंग नसतील आणि काल्पनिक असतील तर मग कसं काय ते ऍक्सेप्ट? नाही नाही, पण भूकंप नाही होणार, कारण ही परिस्थिती, ही वस्तू ती सगळ्यांना माहिती आहे. आज वाल्मिकी रामायणाची प्रत सगळीकडे उपलब्ध आहे. आपल्या देवघरात सुद्धा लाल कापडामध्ये गुंडाळून आपण ठेवलेलीच असते ती, फक्त आपण ती उघडून वाचत नाही एवढाच मुद्दा आहे. आणि इथे फक्त मी तुम्हाला तो फरक जाणवून देत होतो, वस्तुनिष्ठ अभ्यास करताना काय काय भानं ठेवायला लागतात. की तुम्ही जर तुळशीदासाचा अभ्यास सुरू केलात तर तुम्हाला ते सगळे प्रसंग वाचायला मिळतील. तुम्ही त्याचा त्यानुसार अभ्यास करणार. तुम्ही वाल्मिकी रामायण वाचायला गेलात आणि तुलना करायला गेलात तर तुम्हाला तो धक्का बसणार की अरे ह्याच्यात ते प्रसंग कसे नाही, ह्या रामायणात कसे आहे. आणि मग तुम्हाला तो तौलनिक अभ्यास करताना या निष्कर्षाला यावं लागतं की ओके, नंतरच्या पिढ्यांमध्ये हळूहळू फुलवण्याची प्रक्रिया झाली आणि जसं जसं रामाचं दैवतीकरण वाढत गेलं तसं तसं रामाच्या बाबतीतला हा सगळा काय म्हणतो आपण त्याला, एक गौरवशाली प्रकार पुढच्या पिढ्यांनी वाढवला. त्याच्यामध्ये चांगलं वाईट हा मुद्दाच नाही, हा फक्त वस्तुनिष्ठ अभ्यासाचा मुद्दा. कारण आपल्या ह्याच ग्रंथांमध्ये खगोलशास्त्राच्या अत्यंत अद्भुत गोष्टी आहेत. आपल्याला काय असतं की रामायण महाभारत इथपर्यंतच आपलं प्राचीन ग्रंथांचं ज्ञान मर्यादित असत, आणि त्यातही रामायणात म्हणजे काय राम लक्ष्मण सीता रावण, आणि महाभारत म्हणजे काय कौरव पांडव कृष्ण, आणि ती जी मुख्य कथाधारा आहे दोन्ही ग्रंथांमधली ती, त्या पलीकडे जाऊन सुद्धा त्याच ग्रंथांमध्ये रामायण महाभारत ह्याच ग्रंथांमध्ये इतकी अद्भुत चरित्र आणि घटना प्रसंगांच्या मालिका आहेत, ज्ञान विज्ञानाच्या गोष्टी आहेत की आपण बोट तोंडात घालतो, त्या कोणाला माहितीच नाही. आता उदाहरणार्थ आपल्याकडे सेक्स चेंजची शस्त्रक्रिया कशी होते ती दाखवलेली आहे, माहितीये कोणाला? अंतरिक्ष प्रवासाचं वर्णन आपल्या ग्रंथांमध्ये आहे. कुणी केलंय कुणी सांगू शकेल? कोणाला माहिती नाही. आपल्याकडे 75,000 वर्षांपूर्वी इंडोनेशियामध्ये एक प्रचंड भूकंप झाला होता, एक प्रचंड मोठा ज्वालामुखी फुटला होता, त्याचा आपल्या रामायणामध्ये संदर्भ आहे, कोणाला माहिती आहे? नाही. तेव्हा अशा अनेक शास्त्रांचा जेव्हा आपण साकल्याने विचार करतो तेव्हा आपल्याच ग्रंथांमध्ये केवळ रामायण महाभारताच्या कथानकांव्यतिरिक्त सुद्धा इतक्या भव्य दिव्य गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत, पण त्याचीच जाणीव आपल्याला नाही हे आपल्याला कळत. त्यामुळे तुम्ही म्हणता तसा तो धक्का एक प्लेझंट सरप्राईज ह्या अर्थाने बसणार आहे. अरे आपल्या ग्रंथांमध्ये हे आहे, अरे आपल्या ग्रंथांमध्ये हे आहे, हे आपल्याला माहितीच नव्हतं. तेव्हा इट इज अबाउट गिव्हिंग यू प्लेझंट सरप्राइजेस, आणि त्या प्रकारचा तो अभ्यास असणार हे लक्षात. शेवटचा प्रश्न घेऊया. माझा प्रश्न मधुताईला आहे. परेश सर त्यांच्या गप्पा ऐकताना असं वाटतंय की ते खूप मिश्किल स्वभावाचे आहेत किंवा खूप तिरकस शैली आपण सरकॅझम ज्याला म्हणतो त्यांच्या बोलण्यातून येतोय. घरी पण तसेच असतात. चला आता निघूया, उशीर झालेला आहे. हा शेवटचा प्रश्न, या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही, खूपच उशीर झाला. तो प्रश्न असा त्यांनी विचारला की जी तिरकस शैली त्यांच्या बोलण्यात आहे तर तसे परेश घरी पण असतात का? असं असं या प्रश्नावरती तो म्हणाला की आपण आता घरी जाऊया. तो आत्ता इथे जसा आहे ना तसाच तो घरी आहे, तसाच तो अभ्यासू, विरक्त, हट्टी,
असाच आहे तो, जसा आत्ता आहे तसाच आहे तो. ते हे त्याचं एक शीत आहे, भाताची परीक्षा करायची असेल तर आता तो जे बोलतो आहे ते शीत आहे असं पण म्हणू शकतो, पण तो असाच आहे. काय मिळवलं तुम्ही हा प्रश्न? तुम्हाला माहिती आता आम्ही दोघे एकत्र घरी जाणार आहोत, तुमचं वास्तव्य सुरू होणार आहे. चांगलंच बोलली ना ती, मिश्किल आहे तू असाच घरी असतोस, मिश्किल चार चौघात तिरकस बोलली ती. दणके बसणार आहेत गाडीमध्ये जाता. बरे, एक आता मी शेवटचा प्रश्न विचारणार आहे, प्रश्न नाही मी विनंती करणार आहे परेशला की एक मोठी घोषणा तू करणार आहे. तुझा आगामी एक प्रकल्प तू काम सुरू करतोयस त्याच्यावरती. हा तो माहितीपटाचा? माहितीपटाचा नाही, एक तू सिनेमा करतोयस. अच्छा अच्छा. हो, एक हिंदी चित्रपट लिहून झालेला आहे. ही सुद्धा एक रहस्य कथा आहे आपल्या प्राचीन इतिहासावर आधारित. हे घडते याच काळामध्ये, घडते याच काळामध्ये, पण त्या एका पात्राचा संदर्भ आपल्या प्राचीन इतिहासातल्या एका अद्भुत गोष्टीशी निगडीत आहे. आणि हिंदीतला चित्रपट आहे, जुळवाजुळव चालू आहे, चित्रीकरण लवकरच म्हणजे ह्या वर्षी करून संपवण्याचा मानस आहे, लवकरच तुमच्या भेटीला येईल. म्हणजे काही घोषणा करायचं नाही, मला वाटलं तू तुझ्याही डोक्यात एक काहीतरी आहे आणि तू सांगितलं. मी परेशला जे रोज घरी म्हणते त्या नावाची मालिकाच मी आता लिहिलेली आहे. तुला शिकवीन चांगलाच धडा, ती आता झीवरती येते लवकरच. नाही आणि तिची जुनी मालिका सुद्धा पुन्हा प्रक्षेपित होती आता, मला वाटतं होणार या घरची, ती काहीतरी संध्याकाळी लागते. आम्ही पुनर्प्रत्ययाचा आनंद मिळेल लोकांना. मला मजा आली या गप्पा मारताना आणि गप्पा ऐकताना. इतकी विविध रंगी गप्पा होतील आणि एवढे विविध रंगी विचार ऐकायला मिळतील असं मलाही वाटलं नव्हतं. मला खात्री आहे तुम्हालाही तसं वाटलं नसेल, पण हे विचार खूप महत्वाचे होते. मी दोघांनाही शुभेच्छा देतो पुन्हा एकदा. आणि दोघे आज मॅचिंग कपड्यांमध्ये आलेत आणि म्हणजे कलर हा. आणि तसेच त्यांचे विचार किती मॅच होतात हे आपण ऐकलंय, घरी जाऊन काय होईल मला माहित नाही, पण ह्या विचारांमधून, मॅच होणाऱ्या विचारांमधूनच अशाच उत्तमोत्तम कलाकृती त्यांच्या हातून घडत राहू देत ज्याचा आनंद आपल्याला मिळणार आहे. स्वार्थी आम्ही आहोत त्यामुळे आम्हाला त्याचा आनंद घेता येणार आहे. तर धन्यवाद तुम्हा दोघांचेही आणि या गप्पांबद्दल. आणि तुमचेही धन्यवाद. फार छान प्रेक्षकवर्ग असला की परेश चांगलं वाटतं ना, म्हणजे धक्का नाही, धक्का नाही म्हणते मी. प्रेक्षक प्रेक्षक चांगले असले की गप्पा रंगतात आम्हाला इथे बोलवल्याबद्दल आणि ते पेशंटली आमची सगळी बडबड ऐकून घेतल्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू. आजकाल ना आपल्याकडे हे असे उपक्रम खूप कमी कमी होत चाललेले आहेत. मला आठवतंय माझ्या बालपणी आपले जे सण समारंभ व्हायचे, रामनवमीचा उत्सव व्हायचा किंवा गणपती उत्सव व्हायचा, त्याच्यामधून ह्या थोरा मोठ्यांची ओळख आम्हाला झाली. रामनगरकर आम्हाला तसेच ऐकायला मिळाले, शाहीर सावळ्यांचे कार्यक्रम आम्ही तसेच पाहिले, जयंत नारळीकरांच्या मुलाखती, दमा मिरासदारांचं कथाकथन, हा जो सगळा आपला सांस्कृतिक ठेवा आहे तो आम्हाला बालपणामध्ये ह्या अशा प्रकारच्याच सभा संमेलनातून मिळाला. आणि मॅजेस्टिकचं खरोखरच कौतुक आहे की आजच्या ह्या प्रकारच्या कालखंडामध्ये सुद्धा त्यांनी चिकाटीने हा उपक्रम चालू ठेवलेला आहे. धन्यवाद सर. आणि या गप्पांमधून आपण एकच लक्षात ठेवूया की हे दोघे इतके छान बोलतायत याचं कारण आहे त्यांचं वाचन, ते त्यांनी लहानपणापासून केलेलं आहे. आज आपण मॅजेस्टिकच्या व्यासपीठावर आहोत म्हणून नाही, पण एकंदरीतच ह्या गप्पा अशाच मनात ठेवून आपण वाचनाला सुद्धा आता लागूया, जास्तीत जास्त वाचन करूया. त्याच्या माझ्या पिढीला किंवा माझ्या पुढच्या पिढीला मला तेच सांगायला आवडेल, ज्या भाषेत तुम्हाला वाचता येईल त्या भाषेत वाचा, पण वेगवेगळ्या विषयावरचं वाचन करत राहा. आणि याच श्रृंखलेतली पुढची उद्याची मुलाखत आहे त्याची मी आता एक घोषणा करतो. कोकणातले ज्येष्ठ साहित्यिक आहेत दामोदर मावजो, त्यांची उद्या मुलाखत आहे आजच्याच वेळेला. खरं तर ते 70s लेखन करतायत आणि हल्लीच म्हणजे जीव द्यावा की चहा प्यावा, म्हणजे त्या पुन्हा परेश सारखेच असावेत ते नावं त्यांची, पण खूप वेगळ्या प्रकारचा वेगळ्या शैलीतला लेखक आहे. अनेक त्यांच्या कादंबऱ्या प्रकाशित झालेल्या आहेत, त्यांना साहित्य अकादमी आणि ज्ञानपीठ पुरस्कारांनी त्यांचा गौरव झालेला आहे, याच वर्षी त्यांचा तो गौरव झाला आहे. आणि त्यांची मुलाखत घेणारे लेखक कवी चित्रकार संजीव खांडेकर. संजीव खांडेकर म्हणजे त्यांची अनेक पुस्तकं अनेक चित्र आपल्याला माहिती आहेत आणि ते पण एक प्रकारची चळवळ त्यांची चालू असते. चेंबूरमध्ये त्यांचा एक स्टुडिओ आहे, तिथे वेगवेगळ्या प्रकारची प्रदर्शनं, लोकांच्या बरोबर भेटीगाठी, गप्पा असे कार्यक्रम ते आयोजित करत असतात.
तर उद्याही वेगळ्या रंग वेगळ्या प्रकारची एक आणखीन एक मुलाखत तुम्हाला इथे बघता येईल याच व्यासपीठावरती. आता इथे थांबूयात. धन्यवाद.